नंबर कोडिंग मधलं लास्ट एक्झाम्पल आहे. शीट भेटणार आहे का? कशाची शीट भेटायची तुला? याची शीट भेटेल, याचं तुम्हाला पीडीएफ भेटेल. फक्त क्वेश्चन ऑफलाईन वाल्यांसाठी क्वेश्चन आणि आन्सर शिकवून देतो. Men is equal to 12, woman is equal to 23, child is equal to 14, their marriage is equal to Chuklamayu. Wrong answer. काय केलेलं आहे पता नाही. सिंपल आहे रे, लॉजिक जास्त डोकला वर जाऊ नका. बरोबर. एम ई एन, व्हेरी गुड इजाज. लॉजिक मत बता ना इजाज. वेल, वुमन डब्ल्यू ओ एम ई एन 23. रामदास व्हेरी गुड. बा काय प्लस काय प्लस केलं तू? प्लस चं लॉजिक चुकीच आहे. सी एच आय डी 14. तिघाला सेम लॉजिक बसलं पाहिजे. रामदास ते लॉजिक बसत नाही. बरं, रामदास चं लॉजिक आहे, प्लस चं लॉजिक नाही, दुसरं लॉजिक आहे. सर सांगू का लॉजिक? सांग सर. वॉवेल्स ऍडिशन. व्हेरी गुड. एक वॉवेल, दोन कन्सोनंट. ओके, किती वॉवेल? दोन वॉवेल. काय केलं रे? दोन वॉवेल, तीन कन्सोनंट. किती? एक वॉवेल, चार कन्सोनंट. 1 4 वॉवेल कन्सोनंट. वॉवेल कन्सोनंट आलं का? हा, सगळं सोपं असत रे. विचार करावा लागतो. चला, वॉवेल कन्सोनंट लॉजिक क्लिअर आहे? नाही. वॉवेल कुठले कुठले? ए ई आय ओ यू. ओके, पहिल्याच्या मध्ये किती वॉवेल आहेत सांग? मॅन मध्ये एक वॉवेल आहे, बाकीचे काय आहेत? कन्सोनंट आहेत. ओके, किती कन्सोनंट आहेत? यम आणि यन, दोन कन्सोनंट आहेत. एक वॉवेल, दोन कन्सोनंट. ओके, तिसऱ्या मध्ये वुमन मध्ये किती वॉवेल्स आहेत रे? ओ आणि ई वॉवेल्स आहेत. ए आय ओ यू मध्ये काय आहे? ओ आणि ई आहेत ना, दोन वॉवेल्स आहेत, म्हणून दोन वॉवेल्स. आता राहिले किती वर्ड, किती शब्द राहिले त्याच्यातले? अल्फाबेट किती राहिले? तीन राहिले. ते काय कन्सोनंट आहेत? तीन कन्सोनंट. ओके, आता चाइल्ड मध्ये एकच वॉवेल आहे, आय. ए आय ओ यू पैकी एकच आहे, आय. बघूया बाकी सगळे काय आहेत? कन्सोनंट. रे मॅरेज मध्ये काय रे? एक, दोन, तीन, चार. चार वॉवेल्स आणि चार कन्सोनंट. 1 2 3 4 कंपॅरिझन कोडिंग ज्याला पाहिजे त्याने लिहून घ्या. चला लक्ष द्या, या टाइप मध्ये आतापर्यंत आपण एकच टाइपच एक्झाम्पल बघत होतो. आता ज्यांना माहिती आहे रे, ओके, ते कोण आहे रे? बी आहे रे बा. बा कोण आहे? बा. ओके, जे कोणीला मेसेज करताय ना, ते थोडस सांभाळून करा. ओके, 87 जण आहेत, मित्र नाहीये तुमचा, कन्सर्न ठेवा लक्षात. बॅक टू द पॉइंट, यामध्ये दोन टाइप येतात. एक कॉल वाला, येलो कॉल ग्रीन, येलो कॉल ग्रीन. आणि पहिलं दुसरी टाइप आहे ती येलो कॉल ग्रीन, जी कॉमन आहे सगळीकडे. ओके, पण मिसमॅच करायला, थोडस तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी मीन्सचा क्वेश्चन टाकला जातो. चा अर्थ, मीन्सचा अर्थ काय? चा अर्थ. मराठीतून बघितलं तर त्याला म्हणतात चा अर्थ. येलोचा अर्थ ग्रीन. ओके, ग्रीनचा अर्थ ब्लॅक. ओके, दुसरा क्वेश्चन काय असेल या टाइप मधला? हुन इज कॉल्ड स्टार. दुसरा क्वेश्चन काय असेल?
याचा आंसर काय येईल नेक्स्ट वन ओके मुनीज कॉल याचा आंसर काय येईल सांगा बरं मुनीज कॉल स्टार स्टार इज कॉल सन सन इज कॉल आंसर काय आलं याचा आंसर काय येईल त्याचं बघूया 27 चा आधी याचा आंसर काय येईल मून इज कॉल्ड स्टार मूनला काय म्हणायचं स्टार म्हणायचं स्टारला काय म्हणायचं सन म्हणायचं ओके सनला काय म्हणायचं अर्थ म्हणायचं अर्थला काय म्हणायचं ज्युपिटर म्हणायचं ज्युपिटरला काय म्हणायचं मार्स मार्सला काय म्हणायचं मर्क्युरी ओके वेअर डज मॅन लिव्ह कुठं राहतो मॅन अर्थवर राहतो अर्थला काय म्हणायचं अर्थला काय म्हणायचं अर्थ इज कॉल्ड ज्युपिटर दॅट इज द आन्सर ज्युपिटर ओके इथे आन्सर ज्युपिटर येईल नेक्स्ट वन ओके पण कन्फ्युजन कुठं होतं कॉल वाला आला क्वेश्चन तर नेक्स्ट वाला आन्सर देता येत पण मीन्स वाला आलं ओके याचा अर्थ काय होतो येल्लो मीन्स ग्रीन ओके म्हणजे ग्रीन ला येल्लो म्हणायचं का नाही येल्लो ला ग्रीन म्हणायचं उलट येल्लो मीन्स काय ग्रीन आहे ओके येल्लो मीन्स काय दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय होतं नेक्स्ट वाला होतं ओके मून इज कॉल्ड स्टार होता इकडे जातो इथं काय होतंय रे इथं काय होतंय आधीच येत नाही येल्लो मीन्स काय ग्रीन आहे येल्लोचं मीनिंग काय ग्रीन आहे ग्रीनचं मीनिंग काय ब्लॅक आहे ब्लॅकचं मीनिंग काय व्हाईट आहे व्हाईटचं मीनिंग काय रेड आहे रेडचं मीनिंग काय ब्ल्यू ब्ल्यूचं मीनिंग काय येल्लो कलर ऑफ मिल्क काय कलर ऑफ मिल्क ओरिजिनली काय व्हाईट व्हाईट मीन काय ओके व्हाईट मीन काय ब्लॅक मीन्स काय व्हाईट म्हणजे काय करायचं इथं उलट जायचं आपल्याला म्हणजे याचा काय आन्सर येईल ब्लॅक आन्सर येईल याचं काय आन्सर येईल ब्लॅक आन्सर येईल क्लिअर ही एक टाईप झाली ओके यातली ही फर्स्ट टाईप याला कंपॅरिझन कोडिंग मध्ये फर्स्ट टाईप घ्या मीन्सचा क्वेश्चन असेल तर आधीच घ्यायचं व्हाईटच्या आधीच घ्यायचं ओरिजिनल कलर कुठला मिल्कचा व्हाईट आहे ओरिजिनल कलर कुठला मिल्कचा व्हाईट आहे कीर्ती तेच सांगतोय मी लक्ष द्या काय करायचं जेव्हा पण मीन्स दिसेल तुम्हाला मीन्स सोडून बाकी कुठलंही असलं वर्ड कंपॅरिझन कोडिंग मध्ये या टाईपच्या याच्यामध्ये आतापर्यंत सगळ्यात सोपा पार्ट होता ओके जेव्हा मी इन्व्हेंट केलं तेव्हा काय झालं युपीएससीच्या एका पेपरमध्ये या टाईपचा विचारला होता क्वेश्चन मग त्यावेळेस देणाऱ्यांनी सगळ्यांनी आन्सर काय दिलं ऍज इट इज रेड देऊन टाकलं ओके ऍज इट इज व्हाईट इज कॉल्ड रेड असं देऊन टाकलं होतं पण त्यांनी आन्सर ब्लॅक दिले मग त्याला मीन्सचा अर्थ येतो मीन्स जेव्हा जेव्हा येईल तुमच्या क्वेश्चन मध्ये ओके तेव्हा तुमच्या कलरच्या आधीचा जो वर्ड असेल तुमचा जो कन्सर्न वर्ड आहे त्याच्या आधीचा वर्ड तुम्हाला तिथं आन्सर म्हणून लिहावा लागेल ओके एवढं नोट लिहून ठेवा सगळ्यांनी या टाईपच्या क्वेश्चन मध्ये चला मराठीतून लिहा या टाईपच्या क्वेश्चन मध्ये ज्या या टाईपच्या क्वेश्चन मध्ये मीन्स जर मीन्स असा मीन्स त्याच्या पुढे चा अर्थ मराठीतून त्याचा म्हणायचं मीन्स म्हणजे चा अर्थ ओके जेव्हा पण दिसेल तेव्हा तुमच्या कन्सर्न आन्सरच्या आधीचा कोड त्याला यूज करावा कन्सर्न आन्सरच्या आधीचा कोड त्याला यूज करावा मीन्स साठी फक्त मीन्स दिसलं तर अवेअर व्हायचं ओके मीन्स दिसलं तर अवेअर व्हायचं एकही मार्क गेला नाही पाहिजे सिम्पल क्वेश्चन असतो पण मीन्स आलं तर आधीचा कोड वापरायचा आणि मीन्स शिवाय दुसरा कुठलाही शब्द आला तर त्याला नंतरचा कोड वापरायचा मग आन्सर काय आहे याचं बी ऑनलाईन वाल्यांनी लिहून घेतलंय ऑनलाईन वाल्यांनी लिहून घेतलंय यस ओके एवढाच कन्सर्न आहे सोपा प्रश्न असतो मीन्स असेल तर आधीचा कोड वापरा आणि त्यानंतर मी शिवाय दुसराही कुठलाही जरी असला वर्ड ओके 28 लिहून घ्या कुठलाही वर्ड असला तर त्याला नंतरचा कोड वापरायचा हिंदीमध्ये काय करायचं तुला इंग्लिश मध्ये सांगतो मराठीमधून एक्सप्लेनेशन सांगितलं हिंदीमध्ये स
समजण्याचे मतलब आहे. समजलं रामदास तुला? समजलं असेल तर पुढे चल. ऑथर जे हो कुठलाही असेल, आता एक कॉल आहे बघ, तुमच्या समोर कॉल आहे, धनंजय बघ लक्ष द्या. ओके, मून इज कॉल्ड स्टार. मग याच्यात काय करायचं? डायरेक्टली पुढचा कोड घ्यायचा. इथं काय आहे? वेअर डज मॅन लिव्ह? मॅन कुठं राहतो रे? अर्थवर. ओके, अर्थवर राहतो. इथं सन इज अर्थ, इथं सन कोड येणार नाही. इथं काय येईल? अर्थ इज ज्युपिटर. ज्युपिटर याचा आन्सर येईल. नेक्स्ट वाला कोड याचा आन्सर असेल. आधीच्या ज्यात मीन्स जर असेल तर फक्त आधीचा कोड घ्यायचा. मीन्स सोडून कुठलाही या टाईपच्या क्वेश्चन मध्ये कुठलाही आन्सर येऊ द्या. कॉल्ड असेल, इज असेल, ये असेल, काही असेल. ओके, तर त्याला नंतरचा कोड आन्सर घ्यायचा. एवढंच लक्षात ठेवण्यासारखं आहे, बाकी काहीच नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा, मीन्स असेल तर आधीचा कोड घ्यायचा, बाकीच सगळं लक्षात राहतं त्याच्यावरूनच. आधीचा कोड घ्यायचा मीन्सला, आधीचा कोड घ्यायचा म्हणजे बाकी सगळ्या चालला नंतरचा कोड घ्यायचा. मी एवढं एक्सपेक्ट करू शकतो रिझनिंग शिकायला. ओके, आम्ही तुझ्या सुरुवात आहे. ओके, सहाच क्वेश्चन राहिलेत. ओके, सहा क्वेश्चन तुमचं दोन तास घेणार आहे. ओके, ज्यांना पाहिजे त्यांना सिम्बॉल वाचून घ्या पहिल्यांदा, फक्त वाचून घ्या. ओके, रीड इट. डन सर. या क्वेश्चन मध्ये चार क्वेश्चन आहेत, सगळ्याचे आन्सर द्यायचे. ओके, हा सगळा डेटा लिहून घ्या. डेटा लिहून घ्या सगळा, याच्यावर क्वेश्चन बनलेले आहेत. हे कम्पॅरिझन कोडिंगचं सेकंड टाईप, टाईप टू. कम्पॅरिझन कोडिंग मधली टाईप टू. कंडिशनल कोडिंग म्हणता येईल कम्पॅरिझन कंडिशनल कोडिंग. लिहून घ्या, नोट इट डाऊन. तिन्ही कंडिशन लिहून घ्या. चालेल वैष्णवी, लिहू का? ओके, मजेदार बात ये है, बँकिंगला या टाइपचे क्वेश्चन येतात. ओके, बँकिंग क्लरिकल प्रीला या टाइपचे क्वेश्चन दिसतील तुम्हाला. असं काहीतरी डेटा दिलेला असेल, त्याच्या खाली कंडिशन दिलेले असतील आणि त्यावर चार पाच सहा चार पाच क्वेश्चन बनवलेले असतात. ओके, मग त्या कंडिशन वरून तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे असतात. चला मी एक एक गोष्ट कन्फर्म करतो, कंडिशन एक एक आपण क्लिअर करूया. ओके, त्याला आपल्या भाषेत समजून सांगतो. इफ फर्स्ट डिजिट इज ऑड अँड लास्ट डिजिट इज इवन, देअर कोड आर टू बी इंटरचेंज. जर क्वेश्चन मध्ये ओके फर्स्ट डिजिट जर ऑड असेल आणि लास्ट डिजिट जर इवन असेल तर त्यांचे कोड काय होतील? इंटरचेंज होतील. म्हणजे याचा हा कोड आहे. ओके, सिंपलची गोष्ट, याचा हा कोड आहे, 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 याचा हा, याचा हा, याचा हा, याचा. ओके, जर फर्स्ट डिजिट ऑड असेल म्हणजे तीन आहे आणि लास्ट डिजिट चार आहे. ओके, तर त्यांचे कोड इंटरचेंज होतील. ओके, त्यांचे कोड काय होतील? इंटरचेंज होतील. सेकंड कंडिशन काय म्हणते? इफ द फर्स्ट एज वेल एज लास्ट डिजिट इज इवन, दोन्ही डिजिट जर इवन असतील तर बोथ आर कोडेड एज स्टार असेल. यस, इथं स्टार करा सगळ्यांनी. कोडेड एज स्टार लिहिणाऱ्याकडून राहिलं. कोडेड एज स्टार. ओके, कोडेड एज स्टार. ओके, तर बोथचा कोड काय असेल? ऑड अँड लास्ट अँड फर्स्ट डिजिटचा स्टार असेल. ओके,
थर्ड कंडीशन काय इफ द फर्स्ट डिजिट इज इवन पहिला डिजिट काय इवन एंड लास्ट डिजिट इज ऑड पहिल्या कंडीशन मध्ये काय होतं रे ऑड एंड इवन होतं लास्ट कंडीशन मध्ये काय इवन आणि ऑड आहे ओके बोथ कोड आर टू बी कोडेड एज अ लास्ट डिजिट ओके म्हणजे कोणाचा कोड लिहायचा आहे इवन चा कोड लिहायचा आहे तुम्हाला म्हणजे काय होईल रे फर्स्ट डिजिट इवन आहे ओके फर्स्ट डिजिट इवन आहे दोन आहे आणि लास्ट डिजिट ऑड आहे तीन आहे ओके या दोघांमध्ये काय होईल दोन्हीकडे काय लिहायचं आहे तुम्हाला टीच लिहायचं आहे ओके इवन डिजिटचाच कोड लिहायचा आहे लास्ट डिजिट सॉरी ऑड डिजिटचाच कोड लिहायचा आहे परसेंटेजच लिहायचं तुम्हाला लास्ट डिजिटचाच कोड लिहायचा आहे ओके क्लिअर आहे तिन्ही कंडिशन क्लिअर आहे चला याच्यावर आधारित तीन क्वेश्चन सोडवा पटापट आन्सर सांगायचे कंडिशन तुम्ही लिहिलेल्या आहेत सिमरन क्या रिपीट करना है बेटा बोलो कंडीशन्स रिपीट करनी है बेटा चलो रे क्वेश्चन लिहून घ्या पटकन फक्त काय करा करता हूं बेटा देर से आया कंडीशन्स बघा काय काय कंडीशन बघा काय काय यस मला माहिती आहे सगळ्यांचे आंसर येत आहेत कंडिशन फर्स्ट डिजिट जर काय असेल ऑड असेल आणि लास्ट डिजिट इवन असेल ऑड असेल फर्स्ट डिजिट ऑड कुठले कुठले नंबर असतात रे तीन पाच सात ओके नऊ याला काय म्हणायचं ऑड डिजिट इवन डिजिट टू फोर सिक्स एट ओके समथिंग याला काय म्हणायचं इवन कोड असतील तर त्यांचे कोड काय होतील इंटरचेंज होतील म्हणजे इवनचा कोड ऑडला जाईल ऑडचा कोड इवनला येईल ओके सेकंड कंडिशन मध्ये काय दोन्ही जर डिजिट इवन असतील दोन्ही जर डिजिट इवन असतील तर त्याला स्टार कोड दिला जाईल ओके फर्स्ट याच्यात आणि लास्ट याच्यात दोन्ही जर कोड इवन असतील ओके दोन्ही जर डिजिट इवन असतील तर त्याला स्टार मध्ये कोड करायचा आहे आणि थर्ड कंडिशन काय इवन जर फर्स्ट डिजिट असेल आणि लास्ट डिजिट जर ऑड असेल तर त्याला कोड कुठला करायचा लास्ट डिजिट नुसार म्हणजे ऑडच्या डिजिट नुसार कोड करायचा हे सिम्पलचे तीन कंडिशन आहेत ओके त्याच्यावर आधारित तीन क्वेश्चन आहेत लक्ष द्या पहिला कोड कुठला आहे याचा इवन कंडिशन चेक करायच्या फक्त आपल्याला इवन दुसरा कोड ऑड पहिला कोडला तिसरा कोड दुसऱ्या कोडला कुठली कंडिशन मॅच होते रे फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन थर्ड कंडिशन फर्स्ट कंडिशन फर्स्ट कंडिशन काय सांगा कोड्स टू बी इंटरचेंज म्हणजे सहाचा कोड तीनला जाईल तीनचा कोड सहाला येईल ओके सहाचा कोड काय रे यू बरोबर आहे तीनचा कोड काय परसेंट म्हणजे आपल्याला काय पाहिजे आता परसेंट लास्टला पाहिजे म्हणजे लास्टला परसेंट असणारा ऑप्शन कुठला आहे आपल्याकडे इंटरचेंज करून सांगितलंय का हे ऑप्शन मध्ये इंटरचेंज काही आहे फर्स्ट कंडिशन काय आहे इंटरचेंज केलेलं एक बी नाही ऑप्शन नाही तर सेम सेम आहे सर फर्स्ट ऑप्शन आहे पण ते इंटरचेंज करायला लागतात ते ऑप्शन आहे नाही 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 फर्स्ट कंडिशन काय ऑड डिजिट आहे फर्स्ट डिजिट ऑड आहे शेवटची संख्या फर्स्ट ऑड आणि लास्ट इवन त्यांचे कोड इंटरचेंज होतात ओके त्यांचे कोड इंटरचेंज होतात ओके इथं ऑप्शन चुकीचं आहे का कुठला पहिला वाला हो सर परसेंट मागे पाहिजे आणि यू समोर ए यू बरोबर इथं परसेंट पाहिजे बघा ओके इथं परसेंट करून घ्या ऑप्शन चुकीचा आहे तर परसेंट करून घ्या ओके ऑप्शन सी इज द करेक्ट वन काय केलंय सिंपलची गोष्ट इंटरचेंज करायचं ऑप्शन नाहीये ओके यस आय नो इट ओके तीनचा कोड परसेंट मागे जाईल यूचा कोड पुढे येईल एवढं चेक करायचं होतं ऑप्शन मध्ये नव्हतं फक्त इथं चेक केलंय आता दुसऱ्याच ऑप्शन बघू द्या मला यस 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 सेकंड आन्सर सांगायला ए विदाउट एनी डाऊट काय ए का बरं फर्स्ट अँड लास्ट डिजिट आर इवन फर्स्ट अँड लास्ट डिजिट आर इवन देन इवनची कंडिशन काय स्टार दोन्ही जर डिजिट फर्स्ट अँड लास्ट डिजिट जर इवन असतील तर काय करायचं कोड स्टार करायचा बाकीच्यांचे कोड कसे सातचा कोड ऍज इट इज ऍट द रेट राहील वनचा कोड डॉलर राहील फाईव्हचा कोड एच राहील थ्रीचा कोड परसेंट राहील ओके यांचे काय कोड करायचे याला स्टार याला पण स्टार आन्सर ए थर्ड कंडिशन सांगा रे थर्ड
थर्ड चा आंसर काय सी का बरं कुठली कंडिशन थर्ड कंडिशन लागू होते काय कंडिशन काय फर्स्ट इवन सेकंड ऑड कोणाचा कोड लावायचा रे लास्ट कोडचा ऑडचा कोड लावायचा पाचचा कोड काय सांगा मला एच ओके इथं पण एच येईल इथं पण एच येईल ओके दोन्ही एच असलेले आन्सर कुठले दोन आन्सर आहेत आपल्याकडे ओके दोन आन्सर आहेत ओके डी आणि सी वाले दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे आता चेक काय करायचं याच्यातला कुठलं ऑप्शन बरोबर आहे मग सांगा रे एटचा कोड काय एटचा कोड काय ए ए ए ए करेक्ट मग आपल्याकडे ए वाले ए एच ए एच हॅश मग एच हॅश वाला आन्सर आहे का नाहीये करेक्ट आन्सर कुठला आहे सी आहे चेक करताना पूर्ण कोड काढत बसायचं नाही आपल्याला जेवढं पाहिजे मतलबच्या गोष्टी काढणं शिका ओके लोकांकडून मतलबच्या गोष्टी कशा काढून घ्यायच्या हे करायचं लास्ट कोड काय लास्ट कोड आहेच की एच एच लास्ट कोड एच फाईव्हचा कोड एच आहे म्हणून दोघालाही कोड एच केलाय ना लास्टचा कोड द्यायचा क्लिअर आहे बच्चा लोक ओके चल कंपॅरिझन कोडिंग मधला नेक्स्ट अब सुरू हुआ है असली खेल चला लिहून घ्या इट्स अ कन्सेप्ट ऑफ कॉमन कोडिंग ओके आतापर्यंत आपण जे कंपॅरिझन कोडिंग याच्यामध्ये जे बाकीचे कन्सेप्ट शिकवले होते लेटर कोडिंग मध्ये जे कन्सेप्ट शिकले होते सगळे कन्सेप्ट इथं तुम्हाला वापरावे लागतात हा कॉमन कोडिंगचा पार्ट आहे मी जे म्हणलो होतो तुम्हाला की कॉमन कोडिंग दिसायला फार सोपं आहे पहिल्या याच्यात पण याच्यावर फार मोठे मोठे क्वेश्चन होतात ओके डन चल अच्छा काय दिसत आहे रे कॉमन गोष्टी काय काय दिसत आहेत विचार करा फाईव्ह पाच दिसतंय आणखी काय दिसतंय तीन काहीतरी कॉमन दिसतंय का रे काही गोष्टी कॉमन दिसत आहेत का सगळीकडेच पंधरा दिसतंय सगळीकडेच पाच दिसतंय ओके ए ओ फाईव्ह काय 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 ओके कन्सर्न लक्षात घ्या कंपॅरिझन कोडिंग कॉमन कोडिंग मध्ये काय कन्सर्न असतात कॉमन कोडिंग मध्ये काय कन्सर्न असतात आता आपण शिकलो लास्ट टॉपिक मध्ये आपण कशात मध्ये सगळ्यात जास्त जंबल जात होतो इथं सगळ्या एक्सपेक्ट मी काय करायचंय विचार करायचा एन ओ एन ई पाच पंचवीस पाच पंचवीस यासारखा दुसरा कोड कुठे पेज पी ए जी सेम गोष्टी सापडायच्या ओके सेम गोष्टी सापडायच्या ओके आता या दोघांमध्ये काय कॉमन आहे नो एन ओ एन ई मध्ये आणि पी ए जी मध्ये वॉवेल्स आणि कॉन्सोनंटची पोझिशन वॉवेल आणि कॉन्सोनंटची पोझिशन बरे जेनेकरने सांगितलंय लक्ष द्या पहिलं काय आहे कॉन्सोनंट आहे दुसरं काय वॉवेल आहे तिसरं काय कॉन्सोनंट आहे चौथं काय वॉवेल आहे इथं पहिलं कॉन्सोनंट दुसरं वॉवेल दुसरं तिसरं कॉन्सोनंट आणि चौथं वॉवेल दोघांचे कोड सेम दिसत आहेत हा ओके आता त्यानंतर आणखी कोड्स कोणाचे सेम आहेत तीन आणि कट ओके वापस एकदा व्हेरीफाय करा तीन मध्ये पहिला काय आहे कन्सोनंट दुसरा वॉवेल तिसरा कन्सोनंट आणि कट ओके कन्सोनंट वॉवेल कन्सोनंट ओके आता सापडायचं काय आहे क्वेश्चन मध्ये स्पीड बरोबर आहे B, E, A, T म्हणजे पहिलं काय पाहिजे कन्सोनंट दुसरं वॉवेल तिसरं वॉवेल चौथं कन्सोनंट असा कुठला आहे याच्यामध्ये कुठला आहे एस ई नशीब तुम्ही आहात म्हणून लास्ट बुकच काहीच खरं नव्हतं काय म्हणून खरंय नशीब मी आहे म्हणून
काय करो माइक ऑफ ठेवा. पीठ सारखा कुठला शब्द आहे? सीट आहे आणि बुक आहे. कोड काय तरी याचे? सीट आणि बुकच कुठं होत रे? हा बुकचे दोन वेगवेगळे आहेत ना, दोन सेम आहेत, दोन वॉवेल सेम आहेत. ओके ओ ओ दिलेला आहे. ओके त्याच्यामुळे हा कोड होणार नाहीये. इथं दोन वेगवेगळे वॉवेल्स आहेत, दोन वेगवेगळे वॉवेल्स आहेत. ओके आणि दोन शब्द सुद्धा वेगळे. मग सीट इज द करेक्ट वन. सीटचा कोड काय येईल रे? 5 15 5 5 15 15 5. ओके मग बीटचा पण कोड काय होईल? 5 15 15 5. क्लिअर आहे? नाही नाही. ओके बीट मध्ये किती कन्सोनंट आहेत? पोझिशन काय? वॉवेल कन्सोनंट कन्सोनंट वॉवेल वॉवेल कन्सोनंट. ओके इथं लिहिलंय राईट. क्लिअर आहे? आता यासारखा शब्द या पूर्ण वर्ड मध्ये तुला कुठं कुठं सापडतोय? हा फोर दिसतोय, सीट दिसतोय, दोन शब्द दिसत आहेत. फोरचा कोड काय रे? 5 15 15 5. सीटचा कोड काय? 5 15 15 5. सेम कंडिशन. मग याचा पण कोड काय होईल? दॅट्स कॉल कम्पॅरिझन कोडिंग. तुला काय करायचंय? तुम्हाला कम्पॅरिझन करायचं. मी ऑप्शन त्याच्यामुळेच दिले नाही, ऑप्शन त्याच्यामुळेच दिले नाही. ऑप्शन दिले असते तर तुम्ही फटाफट फटाफट कुठं ना कुठं लॉजिक लावला असतं. ऑप्शन न देण्याचं कारण असते. ओके पीट आणि सीट आणि काय दुसरं कुठलं? कोर. वेगवेगळे कन्सोनंट मधले वेगवेगळे वॉवेल्स आहेत, मग बरोबर कोड येतो का नाही बघा. बरोबर आहे? सिम्पलची गोष्ट. काय करायचं? कम्पॅरिझन करायचं. याचा टोकन आहे. तुम्हाला ऍक्च्युअली काहीच भेटणार नाहीये. ओके तुम्हाला फक्त कम्पेअर करायचं आहे, अज्युमिंग करायची आहे. अज्युमिंग काय असू शकतं आन्सर? ओके याच्यात तुम्ही कन्फर्म काहीच सांगू शकत नाही, कुठलीही गोष्ट कन्फर्म मी सांगू शकत नाही या टाईपच्या कोडिंग मध्ये. हे बँकिंगचे क्वेश्चन आहेत, त्याच्यावर 5 क्वेश्चन बनतात. तुम्हाला पहिल्यांदा लॉजिकल डिफाईन करावं लागतं काय करायचं, त्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके बीटची कोडिंग काय होईल मग? 5 15 15 5. सिम्पलची गोष्ट आहे. सीटची कोडिंग 5 15 15 5. कोरची कोडिंग 5 15 15 5. का बरं? काय रे? सेम कन्सर्न आहे. कन्सोनंट लॉजिक हे वॉवेल वॉवेल कन्सोनंट कन्सोनंट वॉवेल वॉवेल कन्सोनंट राईट. आता कन्फर्म आहे. ओके त्याच पद्धतीनं सेकंड क्वेश्चन कुठला आहे रे? सोर. एस ओ यू आर. काय रे याच्यामध्ये? कन्सोनंट वॉवेल वॉवेल कन्सोनंट. सेम कोड येईल? सेम कोड येईल. यस सेम कोड येईल. 5 15 15 5. ओके 5 15 15 5 क्रिएट कर. क्लिअर आहे? ओके सोप आहे, अवघड जाऊ नका, फार सोप आहे. सेम कन्सोनंट आणि वोवेल्सच्या कंडिशन चेक करायच्या फक्त. कन्सोनंट आणि वोवेल्सच्या कंडिशन चेक करायच्या फक्त. ओके नेक्स्ट कोड कुठला आहे रे? टाटा. टी ए टी ए. काय पाहायचंय आता? कन्सोनंट वॉवेल कन्सोनंट वॉवेल. कुठला शब्द आहे रे? पेज. कन्सोनंट वॉवेल कन्सोनंट वॉवेल. काय कोड आहे रे? 5 25 5 25. क्लिअर? ओके लास्ट वर्ड झोन. झेड ओ एन ई. काय रे? कन्सोनंट वॉवेल कन्सोनंट वॉवेल. ओके कन्सोनंट वॉवेल कन्सोनंट वॉवेल. सेम 5 25 5 25. आता मी जर सांगितलं तुम्हाला याच्यात, ओके मी जर सांगितलं तुम्हाला कुठला कोड घेऊ? सगळ्याच वॉवेल्स आहेत, बाकीचे कुठलेही कोड काढता येतील. एम ओ एन ई काढा.
हा तोच येईल. ओके आय युनिटचा कोड काय येईल 35 35 5. युनिटचा कोड काय दुसरा कुठला आहे ओपन नियर अबाउट सेम आहे 35 35 5. कन्सर्न क्लियर आहे. ओके सगळ्याचे कोड आहे. ओके आपण याच्या पुढे की यस कीचा कोड काय आहे के ई वाय कीचा कोड काय आहे पाच दहा पाच पाच दहा पाच. आता पुढच्या स्टेपला जाऊया याच्या पेक्षा थोडस कम्पॅरिझन कोडिंग बघायचं. ओके कॉमन कोडिंग आणि कम्पॅरिझन कोडिंगचं मिक्सअप. ओके नेक्स्ट वन पाच क्वेश्चन आहे तर आपल्याला एकच करायचा एकच आपल्याला कमीत कमी 15 मिनिटं बघायचं. इट्स अ टाइप ऑफ कॉमन कोडिंग. ओके कम्पेरिजन मध्ये कॉमन कोडिंग. कॉमन कोडिंगला काय करतो तर आपण सेम गोष्टी असाइन करतो. ओके कॉमन लॉजिकला काय करतो आपण सेम गोष्टी असाइन करतो. सेम याच्यामध्ये करायचं. ओके सेम गोष्टी आधी व्हेरीफाय करायच्या सेम गोष्टी व्यवस्थित लिहून घ्या. एक जरी अक्षर चुकलं तर सगळं प्रॉब्लेम चुकून जाईल. कोड लिहून घ्या सगळ्यांनी पटापट. चलो ओके लिहिले क्वेश्चन लिहून द्यायचं. एक दोन वर्ष खाली हा क्वेश्चन 2.5 मार्काला एमपीएससी ला आला होता. ओके बँकिंगला या टाईपच 2 वर्षापूर्वी येत होते. 2 3 वर्षापूर्वी या टाईपचे बँकिंगला येत होते. एमपीएससी वाल्यांना खूप वेळेस या प्रॉब्लेमचा खूप प्रॉब्लेम होतो. ओके आपल्यासाठी रोजमर्राची जीवन जिंदगी येते बँकिंग वाल्यांसाठी. दाखवत होता तुझ्या एक मिनिट कोरोन लिहून घेऊ तू पण लिहून घे क्वेश्चन लिहून घे बा क्वेश्चन लिहून घे तुझ्या त्याच पॅडवर जायचा. डन बचा लो ऑफलाइन. यस चला काय काय दिसतंय कॉमन मध्ये सांगा. काय काय कॉमन दिसतंय ऑब्झर्व करा ऑनलाईन वाले. चला सांगा कॉमन काय काय दिसतंय. मोठे मोठे तोर पे देखो. ओके मोठे नजरिया से देखो. टीएम डायरेक्ट कोडच काढतो बरं कोड नको काढू आत्ताच. यस काय करा सिंपलची गोष्ट आहे. पहिल्यांदा बघा कोड मधले नंबर ऑफ लेटर्स आणि वर्ड मधले नंबर ऑफ लेटर्स हे जॉईन करा. याच्यात किती नंबर ऑफ लेटर्स 4. याच्यात किती आहेत
फोर याच्यात किती आहे थ्री याच्यात सिक्स ओके याच्यात थ्री याच्यात फाईव्ह याच्यात फोर याच्यात थ्री याच्यात फोर ओके इथे फोर इथे सिक्स इथे थ्री इथे फोर फोर थ्री फाईव्ह थ्री फोर याच्यातून काय कळतंय अरे यस क्रिएट व्हॉट इट ना बेटा अभी अभी इतना जल्दी नहीं आएगा ना वो असं थोडीच आहे ओके पाच क्वेश्चन बनतात त्याच्यावर मी एकच क्वेश्चन घेतलाय पाच क्वेश्चन दहा मार्काला बँकिंग साठी या टाइपवर पाच क्वेश्चन दहा मार्काला रिझनिंग मध्ये एवढा क्वेश्चन सोडवला आणि एक पझल सोडवलं की तुम्ही पास ओके कुठल्याही पेपरला एवढा क्वेश्चन सोडवला एसबीआय मेन्स एसबीआय पीओ मेन्स आरबीआय पीओ आरबीआय असिस्टंट मेन्स या सगळ्या गोष्टीला या टाइपचं कोणी येतं ओके पाच क्वेश्चन येतात त्याच्यावर पाच क्वेश्चन पैकी हे पाच क्वेश्चन तुम्हाला येतं लॉजिक सुटलं ते पाच क्वेश्चन सोडवले दहा मार्क पडतात एक पझल सोडवलं पंधरा मार्क मेरिट क्रॉस पास आरबीआय असिस्टंट एसबीआय ओके मग एवढं सोपं पण नसेल ओके त्याच्यावर जॉब भेटतोय म्हणजे कट ऑफ निघतोय तुमचा बँकिंगचा म्हणजे एवढं सोपं पण नसेल ओके याच्यापेक्षा दळबदरी कार्यक्रम असे एमपीएससी ला अडीच मार्काला एकच क्वेश्चन होता त्याच्यामध्ये चार पाच क्वेश्चनच्या ऐवजी एकच क्वेश्चन तेवढाच क्रिएटचा क्वेश्चन दिलेला ओके म्हणजे त्यांना पण तेवढंच स्कोर ब्रेक करावा लागणार होता ओके बँकिंग वाल्याला पाच मिनिटं सात मिनिटं दहा मिनिटं टाकणं शक्य आहे एमपीएससी वाल्या शक्य पण त्यांना पण क्वेश्चन ओके दोघांमध्ये सेम काय दिसतंय रे नंबर्स बघा सिक्स सिक्स फाईव्ह फाईव्ह म्हणजे रोटेटचा स्को कोड आपण याला अज्युम करू शकतो इथं सिक्स लेटर आहे इथं सिक्स लेटर आहे राईट रोटेटचा कोड आपण आय एच एच पी ओ के अज्युम करू शकतो चला लिहून घ्या रोटेट आर ओ टी ए टी ई इज इक्वल टू आय सॉरी आय एच एच पी ओ के ओके त्यानंतर ट्रीट पाच शब्दाचा वर्ण आहे वर्ड आहे टी आर ई ए टी ओके ट्रीटला कुठला आहे रे के एन एल पी एच ओके आता या दोन शब्दांवरून हे अज्युमिंग आहे ओके या दोन शब्दावरून कुठल्या कुठल्या अल्फाबेटचा कोड निघतो बघा रोटेट मध्ये टी किती वेळेस आहे दोन वेळेस कोड मध्ये एच किती वेळेस आहे रे दोन वेळेस मग मी असं म्हणू शकतो का रे टीचा कोड एच आहे म्हणू शकतो स्मॉल एच आहे सॉरी ओके टीचा कोड स्मॉल एच आहे क्लिअर आहे रोटेट मध्ये टी किती वेळेस आहे एक आणि दोन वेळेस कोड मध्ये एच किती वेळेस आहे दोन वेळेस बाकीचं काही माहिती आहे का मला नाही इथं काय रे ट्रीट मध्ये इथं एच असे बरं काय एच असे इथे एच करायला एच आहे के एच एल पी एच ओके के एल एच पी एल पी एच इथं पण टी किती वेळेस आहे रे दोन आणि एच किती वेळेस आहे दोन वेळेस म्हणून त्याच्यावर कन्फर्म करू शकतो का नाही मी याच्यावरून कन्फर्म करू शकतो का नाही मी टीचा कोड एच आहे ओके म्हणजे आपल्याकडे टीचा कोड आलेला ओके आता या दोघात कुठल्या गोष्टी सेम आहेत रे आणखी कम्पेअर करता येईल आपल्याला दोन गोष्टीमध्ये कम्पेअर करता येईल आर आहे ई आहे ए आहे ओके आर आहे ई आहे ए आहे आर आहे ई आहे ई आहे ए आहे बरं मग तिघाचे कोड काय के इथं कॅन्सल झालं इथं के कॅन्सल झालं कुठलाही असू शकतो ना आरचा कोड के असू शकतो बी असू शकतो किंवा एल असू शकतो तिन्ही पैकी एक असू शकतो ना तिन्ही गोष्टी कॅन्सल करा ओके राहतो कशाचा कोड रे मग
ओ चा कोड ओ आला, कंपेयर करू शकतो का मी ओ चा कोड ओ लिहू शकतो का, कारण की खालचे कोड काढून टाकले मी आर ई आणि ए, आर ई आणि ए, आर ई ए ला इथं काय होतं के एल पी, ओके के एल पी होतं, वरच के एल पी कॅन्सल केलं, राहिला कोड कशाचा ओ चा स्मॉल, दोन कोड आले माझ्याकडे, दोन कोड आले माझ्याकडे, यस ऑर नो, ओके चला डन, दोन तो कोड आले, ओके आता एवढं लिहिलं सगळ्यांनी लिहून घ्या, एवढं ज्यांनी लिहिलं नसेल त्यांनी लिहून घ्या, ओके चला पुढे जाऊया. ओके रोटेटचा कोड लिहिला आपण, ओके आता रोटेट मध्ये आणखी कुठल्या शब्दामध्ये आपल्याला कंपॅरिझन करता येईल सांगा बरं, क्रिएट काढायचं आपल्याला, ट्रीट मध्ये करता येईल, कोक मध्ये करता येईल, कारण सी साठी कोक मध्ये करता येईल, ओके याला एक म्हणा, याला दोन म्हणा, आता कोकचा कोड काय सांगता येईल का रे, कोक किती अक्षरी आहे, चार अक्षरी, ओके चार अक्षरी, बाकी कुठल्याही कोपला कुठला वर्ड येईल सी ओ यू पी, कोपला कुठला कोड येईल हे सांगता येईल का, ज्यामध्ये ओ असेल बाकीच्या कुठल्या फोर लेटर्स मध्ये ओ आहे का रे, फोर लेटर्स वाले कुठले कुठले आहे, टेप ओ आहे का इथे, नाहीये, ओके पुन्हा इयर टेप ओ आहे का इथे, नाहीये, टायर ओ आहे का इथे, नाहीये, आता आपल्याला इकडच्या चार लेटर मध्ये असा वर्ड पाहावा लागेल, ओके फोर लेटर्स कोड मध्ये ज्याच्यामध्ये ओ आहे, कुठला आहे असा, फर्स्ट आहे एम ओ आय जे, मग कोपचा कोड काय, एम ओ आय जे, ओच्या कोडचा फायदा काय झाला असा झाला, ओके याला काय करा थर्ड नंबर द्या, क्लिअर ऑनलाईन वाले व्हेरी गुड, याला काय करा थर्ड नंबर द्या, ओके सीओ यू पी, सीओ यू पी चा कोड एम ओ आय जे का बरे, कुठल्या वर्ड मध्ये इकडच्या वर्ड मध्ये ओ आहे, चार वर्ड असणाऱ्या चार लेटर असणाऱ्या वर्ड मध्ये ओ आहे पाहायचं, सी ओ यू पी मध्ये आपण ओ चा कोड फाइंड केलाय ना, ओ चा कोड स्मॉल ओ, ओके तर सी ओ यू पी असे चार वर्ड असणाऱ्या कुठल्या याच्यामध्ये, कुठल्या याच्यामध्ये ओ आहे, तर फक्त सी ओ यू पी मध्ये काय आहे, ओ आहे, तर मग आपण ओ ला इकडचा स्मॉल ओ असणारे चार वर्ड असे कुठले कुठले वर्ड आहेत, एक दोन तीन चार, याच्यामध्ये कुठल्या याच्यात ओ आहे रे, याच्यात ओ आहे, म्हणून आपण सीओ यू पी ला एम ओ आय जे हा कोड अजाईन करू शकतो, ओके अजाईन आहेच म्हणून नाही करू शकतो, त्याच्यामुळे आपला आन्सर निघू शकतो, एक डोकं लावलं होतं, ओके सिंपलची गोष्ट आहे. आता याच्यामध्ये पहिल्यामध्ये काय कॉमन आहे रे, पहिल्यामध्ये याच्यामध्ये काही कॉमन आहे का सीओ यू पी मध्ये, आहे का काही रोटेट मध्ये पहिल्या फर्स्ट मध्ये थर्ड मध्ये रोटेट मध्ये सीओ यू पी मध्ये काही आहे कॉमन, नाहीये, फायदा आहे का काही करून, नाहीये, ट्रीट मध्ये कोक मध्ये काही कॉमन आहे का रे, कुठला हे आहे का कॉमन, नाहीये, ओचा तर कोड इथं काढून घेतलाय आपण, इथं पण ओचा कोड काढला, इथं पण ओचा कोड काढला, त्याच्यामुळे काही फायदा नाहीये, बरं आता याला कॉमन असणारे कुठले कुठले वर्ड आहेत, टीआई, ओके टीआई करू शकतो का आपण, ओके आणखी कुठला कोड काढू शकतो याच्यातून, ओके बघा तीन लेटर मध्ये टी चा कोड आहे आपल्याकडे,
टी चा कोड आहे तीन लेटर मध्ये टी असणार आहे कुठला कुठला आहे रे वर्ड टी असणार कुठला एस ए वाय एस आय पी आणि टी आय ई टी चा कोड काय एच मग तीन लेटर असणार आहे एच असणार कुठला वर्ड आहे सांगा एच आर पी टी आय ई इज इक्वल टू एच आर पी ओके आपल्या कामाकडे चालू आहे सिंपलची गोष्ट आपल्या कामाकडे चालू आहे आपण आपल्याला कोणाचा कोड काढायचा आहे सी आर ई ए टी ई ओके आपल्याला याचा कोड काढायचा आहे आपल्याकडे कशाचा कोड आहे रे टी चा कोड आहे एच आतापर्यंत एवढाच आहे ओके टी चा कोड आहे एच आता मला सांगा रोटेट मध्ये टाय मध्ये काय कॉमन आहे टी आय मध्ये काय कॉमन आहे ई कॉमन आहे ईचा कोड काय आहे सांगा मग ईचा कोड काय रोटेट मध्ये आणि याच्यामध्ये सारखा अक्षर कुठला आहे एच आर पी स्मॉल पी म्हणजे ईचा कोड मी पी धरू शकतो का कंपेअर करू शकतो क्लिअर आहे म्हणजे ईचा कोड मी काय केला पी केला आता मला इतरला पण पी आल ओके पी एच पी ओके पी एच पी आता असे ऑप्शन किती आहेत रे माझ्याकडे हा पी एच पी चे दोन ऑप्शन आहेत ओके पहिला आणि शेवटचं ए आणि डी ए आणि डी ऑप्शन आहेत माझ्याकडे ए आणि दिल्ली अमृतसर आणि दिल्ली ऑप्शन आहेत माझ्याकडे ए आणि डीच ना मग अमृतसर आणि दिल्ली पी याचा तिसरा अक्षर पी असलं पाहिजे पाचवा अक्षर एच असलं पाहिजे आणि सहावा अक्षर पी असलं पाहिजे पी एच पी असं असलं पाहिजे शेवटचे नाही एक गॅप सोडून नाही इथं ए चा कोड राहिला ना काढायचा ओके आता मला काय करायचंय ए चा किंवा सी चा कोड काढायचा ज्याच्याकडून माझं काय होईल प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ए आणि डी मध्ये सारखे कोड कशाचे रे ए चाच कोड मला काढावा लागेल के आणि एल आहे म्हणजे ए चा कोड एक तर के आहे अदरवाईज एल आहे दोन्ही पैकी एक आहे लॉजिक लावायची पद्धत आहे ही ओके ए चा कोड काय आहे एक तर एल आहे अदरवाईज के आहे ओके एल आहे किंवा के आहे आता पहिल्यांदा तरी आणखी काय करता येईल आपल्याला आणखी काय सांगा फोर लेटर्स मध्ये टी वाला कुठला आहे रे आणखी फोर लेटर्स मध्ये टी वाले किती आहेत कुठल्या फोर लेटर्स मध्ये इयर आहे टायर आहे आणि टेप आहे ओके इयर आहे टायर आहे टेप आहे याच्यामधले आपल्याला कोणाचा कोड पाहिजे ए चा कोड पाहिजे एक वर्षाची कन्सर्न आहे रे टेप सोबत आहे ओके मग याच्यामध्ये दोन ऑप्शन होऊ शकतात ओके आपल्याला कशा कशाचे माहिती आहे ई चा माहिती आहे ई चा माहिती आहे टी चा माहिती आहे ई आणि टी सांगा रे दोन्ही कोड मध्ये असेल ई आणि टी दोन्ही कोड मध्ये असेल ए चा माहित नाही आपल्याला पी चा माहित नाही पी चा कोड माहिती आहे का आपल्याला याच्यातून काढता येईल ना रे पी चा कोड आपल्याला एमओजे मधून अरे एक करता येईल की एम ओ आय जे ओके एम ओ आय जे मध्ये एक पी आहे कुठला तरी ओके ओ इथं पी चा कोड याच्यापैकी कुठला तरी आहे या तीन पैकी राईट एम आय जे याच्यापैकी कुठला तरी एक कोड पीचा आहे पीचा आहे तर आता असं कुठलं या दोन याच्यामध्ये टायर आणि टी मध्ये त्याच्यापैकी एक अक्षर याच्यात आहे यम इथं आहे ओके आणि अजून दुसरा कुठला कोर आहे कोरचा आपल्याकडे कशाचा कोड होता यम आय जे पाहिजे ना आपल्याला तर दुसरा कोड आहे इथं एन एच पी के काहीच नाही म्हणजे हा कोड नाही आपला हा कोड होऊ शकतो आणखी चार अक्षरे वगैरे एन के पी एल एम आय जे कुठंच नाही आहे आपल्याला काय पाहिजे यम आय
छे इथे आहे का हे इथे नाहीये आपल्याला पी वाला पाहिजे रे पी वाला पाहिजे ओके एम आय जे नाहीये पी एम एल एच हा होऊ शकतो बघा टेपचा कोड पी एम एल एच एकच पॉसिबिलिटी बनतीये चार याच्यातून एकच पॉसिबिलिटी पी एम एच ची बनतीये टेपची टी ए पी ई याला आल्या चार नंबर इज इक्वल टू पी एम एल एच ओके आता याच्यामध्ये तीन मध्ये चार मध्ये कोक मध्ये टेप मध्ये जर कम्पेअर केलं कोक मध्ये टेप मध्ये जर कम्पेअर केलं कुठलं अक्षर सेम आहे रे पी पी याच्यामध्ये वर्ड मध्ये पी सेम आहे ओके पी सेम आहे खाली पण पी सेम क्लियर वर आणि खाली पी सेम आहे ओके तर लेटर मध्ये याच्यामध्ये कुठलं अक्षर सेम आहे एम कोड मध्ये एम आहे तर पी चा कोड काय असू शकतो रे एम पी चा कोड काय असू शकतो एम असू शकतो आता हा कशासाठी आहे पी चा कोड एम जर आहे ओके पी चा कोड एम आहे ई चा कोड माहिती आपल्याला काय रे पी आहे पी चा कोड काय रे एच आहे तर ए चा कोड राहिलेला काय हा पी आलं एम झालं एच झालं राहिलं काय एल ओके ए चा कोड काय एल आहे के नाही आहे म्हणजे ऑप्शन काय रे ऑप्शन डी कोणाला समजलं नाहीये क्लिअर सांगा कोणाला समजलं नाहीये क्लिअर सांगा सर मला नाही समजलं कोण आहे सगळे एकदा वापस एकदा काय करूया आपण क्लिअर करूया ओके खूप जण आहेत त्यांना समोर नाही समजा नाही समजा ओके चला वापस एकदा लक्ष द्या क्लिअर करूया मला माहित होतं खूप जणांना नाही समजणार नाही पण एवढा टाइम कोडिंग डिकोडिंग यस जेव्हा तुम्हाला 10 मार्काचा क्वेश्चन येतो तेव्हा तुम्हाला एवढंच कोडिंग डिकोडिंग करावं लागतं ओके आणि फक्त एका वर्ड साठी चालू होतात ना तसे पाच वर्ड असतात ओके फुकट नाहीये एस बी आय पी ओ फुकट नाहीये 70,000 रुपये पेमेंट आहे ओके फुकट थोडीच असणार ओके चला सिम्पलची गोष्ट ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत केल्या फास्ट मध्ये रिव्हिजन करूया समजतं का बघा पहिल्यांदा काय करा नंबर ऑफ लेटर्स किती आहेत काढून घ्या मेन्सचा क्वेश्चन आहे ज्यांना समजलं नाही त्यांनी लक्ष द्या सिंपलची गोष्ट काय केलंय नंबर्स काढले लेटर्स ऑफ नंबर्स नंबर्स ऑफ लेटर्स एका वर्ड मध्ये किती आहेत ओके कॉमन पार्ट मध्ये एवढाच एक कॉमन पार्ट आहे बाकीचं काही घेणं देणं नाही आपल्याला काही सापडत नाहीये ओके कॉमनली अल्फाबेटिकली असं काहीच सापडत नाही कशालाही काही कोड केलेला असू शकतो मग पहिला पार्ट काय तुमचा पहिला अप्रोच काय पाहिजे नंबर्स ऑफ लेटर्स नंबर्स ऑफ लेटर्स ओके वॉवेल कन्सोनंट दिसत असेल वॉवेल कन्सोनंट नंबर्स ऑफ लेटर्स तिथं ते लॉजिक तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता कसं येईल ते प्रॅक्टिस नाही मी एक एक्झाम्पल सांगितलं या टाइपचे आणखी एक्झाम्पल असतील ते प्रॅक्टिस सेशन मध्ये आपण घेणारच आहोत ओके प्रॅक्टिस सेशन मध्ये मी ते घेईलच टेन्शन नका घेऊ मी टाईप कावर सांगतो या टाइपचे एक्झाम्पल असतात मेन्स लेवलचा क्वेश्चन आहे क्रिटिकल लेवल थोडीशी हायर लेवल आहे ओके सिंपलची गोष्ट समजून घ्या दोन्ही याच्यामध्ये कॉमन कुठले कुठले आहेत आपल्याला कम्पेअर काय करता येईल सिक्स आणि सिक्स रोटेट आर ओ टी ए टी ई चा कोड काय आय एच एच पी ओ के झालो
बर का ओके त्यानंतर दुसरा कोड कुठला आहे रे फाइव वाला कोड कुठला ट्री ओके टी आर ई ए टी ओके ट्रीट याचा कोड काय होऊ शकतो रे के एच एल पी एच याच्यावरून दोनला कंपेयर जर केलं या दोन गोष्टीला कंपेयर केलं तर कुठल्या कुठल्या अल्फाबेटचे कोड मिळू शकतात टीचा कोड मिळू शकतो इथं टी दोन वेळेस आहे इथं टी दोन वेळेस आहे इथं एच दोन वेळेस आहे इथं एच दोन वेळेस आहे इथे एच दोन वेळेस आहे मी कन्फर्मली सांगू शकतो टीचा कोड काय एच ओके दोन याच्यातून आपल्याला एवढा तरी कोड भेटलाय ओके आता वरच्या मध्ये खालच्या मध्ये कुठलं एक अक्षर नाही अरे इथं टी आहे इथं टी आहे इथं आर आहे इथं आर आहे इथं ई आहे इथं ई आहे इथं ए आहे इथं ए आहे इथं टी आहे इथं टी आहे ओ नाहीये ओके ओ नाहीये ट्रीट मध्ये ओ आहे का बिलकुल नाहीये ट्रीट मध्ये ओ आहे का रे नाहीये मग वरच्या कोड मध्ये खालच्या कोड मध्ये असा कुठला डिफरन्स आहे कुठल्या वर्डचा डिफरन्स आहे ओ वरच्याही कोड मध्ये ओ वरच्या कोड मध्ये ओ आहे खालच्या कोड मध्ये ओ नाहीये म्हणून मी या ओचा कोड ओ लिहू शकतो कम्पेअर करून ओके क्लिअर आहे इतकं इथपर्यंत क्लिअर आहे ऑनलाईन वाले येस सर येस इथपर्यंत क्लिअर ओके आता याच्या पुढे टीचा ओचा कोड माझ्याकडे भेटलेला आहे मला आता याच्या पुढे मला काय करायचंय पुढची कोडिंग करायची आहे ओके आता ओचा कोड आहे हे दोन गोष्टी वापरून मी पुढची गोष्ट काही सापडू शकतो का रे ओके या दोन गोष्टी वापरून मला पुढच्या काही गोष्टी सापडता येतील का ओके ओ ओ आहे माझ्याकडे हे वापरून मला दुसरं काही सापडता येईल का ओ वापरून मला इथं चार अक्षरामध्ये या चार वर्डच्या लेटर्स चार लेटर्सच्या वर्ड मध्ये कुठे कुठे ओ आहे रे टेप मध्ये ओ आहे का नाहीये येथे मध्ये आहे का आहे पुन्हा इथं आहे का रे नाहीये इथं आहे का रे नाहीये म्हणजे इथं जेव्हा ओ असेल ओके याच्या कोड मध्ये पण ओ पाहिजे याच्या कोड मध्ये पण ओ पाहिजे इथं ओ आहे त्याच्या कोड मध्ये पण ओ पाहिजे ओके म्हणजे आता चार अक्षरामध्ये कुठं ओ आहे अरे एम ओ आय जे इथं आहे का रे ओ नाहीये इथं आहे का रे ओ नाहीये पुन्हा आणखी इथं आहे का रे ओ नाहीये ओके म्हणजे सी ओ यू पी याचा कोड एम ओ आय जे असा लिहू शकतो मी यस याच्यामध्ये काही कोणाला प्रॉब्लेम आहे नाही आता टी वापरून आणखी काय मला डेटा भेटतो टी वापरून मला याच्यानुसार टी वापरून काय डेटा भेटतो हे लक्षात घ्या टी आता तीन लेटर्स वर्ड आहेत तीन लेटर वर्ड आहे इथं टी आहे का रे आहे इथं टी आहे का रे नाहीये इथं टी आहे का रे नाहीये म्हणजे इथं जेव्हा टी आहे त्याच्या कोड मध्ये एच असणार आहे तीन लेटरच्या वर्ड मध्ये एच असणार आहे मग असा कुठला वर्ड आहे ओके असा कुठला थ्री लेटर्सचा कोड आहे त्याच्यामध्ये एच आहे तर हा आहे म्हणजे टी आय ई याचा कोड मी एच आर पी असा लिहू शकतो का रे येस ऑर नो येस सर जे आहे ते वापरून मला काय काय काढता येईल ते गोष्टी आपण काढतोय सध्या ओके ओके एवढं झालं आपल्याला ओके आता आणखी याच्यामध्ये कॉमन गोष्टी कुठल्या आहेत रे याच्यामध्ये आणखी याच्यात आता काय काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये आता या चार गोष्टीमध्ये कंपॅरिझन करता येईल का कुठल्या गोष्टीमध्ये रोटेट मध्ये टाय मध्ये कंपॅरिझन करता येईल का रे रोटेट मध्ये टाय मध्ये ई साठी कंपॅरिझन करू शकतो ना आपण येस सर ओके रोटेट मध्ये आय आहे का रे नाहीये ओके म्हणजे आयचा कन्सर्न नाहीये आपल्याकडे इथं ई आहे टी आहे ओके इथं टी आहे ई आहे म्हणजे इथलं ई आणि इथलं ई आपण सेम असलं तर दोघांकडचे सेम कोड असतील ईचे मग ईला इथं दोघांकडे सेम काय आहे पी आहे एच तो कोड आधीचाच टीच आहे एचचं कोड होऊ शकत नाही इथं टी आहे इथं टी आहे कटलं इथं एच एच कटले हे ओके मग काय सेम आहे इथं आर आहे का रे कुठे नाहीये ओके आर आहे का कुठे नाही पी कोड कशाचा आहे मग ईचा ईचा कोड काय पी आणि राहिलेला कोड कशाचा असेल मग आय आयचा कोड आयचा कोड काय असेल स्मॉल आर असेल आलं क्लिअर आहे माझ्याकडे आता चार कोड झाले मला काढायचा कशाचा कोड आहे सी
आर ई ए टी ई ओके बरोबर है ना पीरियड है ना यस यस सर यस क्रिएट आता याच्यातला माझ्याकडे ई चा कोड आहे माझ्याकडे पी ओके टी चा कोड आहे माझ्याकडे एच ओके ए चा कोड नाहीये ई चा कोड आहे ओके पी आता माझ्याकडे असे ऑप्शन किती आहेत दोन ऑप्शन आहेत ए आणि डी ए आणि डी ओके आता माझ्याकडे तीन कोडिंग आहेत तीन कोड आहेत मला आता एक कोड काढायचा आहे कुठला एक कोड काढायचा आहे कुठला मग मला आता एकतर ए वाला कोड काढायचा लागेल एडवाला कोड मला कंपल्सरी काढावा लागेल ओके ए वाला कोड आता ए कशा कशा तयार आहे से मध्ये आहे पण एस आणि वाय चा कोड मला माहित नाही ओके टेप मध्ये कुठले कुठले कोड माहितीये मला टी चा कोड माहितीये ओके ई चा कोड माहितीये ए आणि पी चा आहे याच्यामधून कम्पेअर करणं मला सोपं जाईल ओके टी चा कोड काय रे एच ई चा कोड काय पी ओके आता कोप मध्ये पी दिसतंय मला कोप मध्ये पी दिसतंय मला ओके कोप मध्ये मला कशाचा कोड माहितीये रे ओ चा कोड माहितीये ओ चा कोड माहितीये पी चा कोड काय असू शकतो पी चा कोड काय असू शकतो एम असू शकतो आय असू शकतो किंवा जे असू शकतो तिघापैकी एक कोड असू शकतो पीचा मग टेपचा कोड कसा डिफाईन करायचा ज्याच्यामध्ये एम आय जे याच्यापैकी एक आहे ओके याच्यापैकी एक आहे ते फोर लेटर्स मधले वर्ड त्याचा यमोजे तर हे तर याचा कोड नाहीच आहे ओके यमोजे होईल का नाही तो कोपचा कोड आहे हा कशाचा कोड आहे कोपचा कोड आहे हा तर पहिल्यांदाच गेला बरोबर आहे आता ऑप्शनला काय राहिलं रे आपल्याकडे एक राहिलं आणि लास्ट मध्ये एक राहिलं ओके तीन ऑप्शन आपल्याकडे राहिले ओके आपल्याला काय पाहिजे पी चा कोड काय एम आय जे यापैकी एक आहे ओके पहिल्या ऑप्शन मध्ये एम आय जे आहे का रे नाहीये दुसऱ्या ऑप्शन मध्ये एम आय जे आहे का रे हा नाहीये तिसऱ्या ऑप्शन मध्ये एम आय जे आहे का रे एम आहे ओके म्हणजे मी काय करू शकतो याच्या वरून टेपचा कोड काय करू शकतो टी ए पी डी चा कोड पी एम एल एच असा डिफाइन करू शकतो आता मला टी चा कोड माहितीये कटला ओके ए चा कोड माहितीये का रे नाही माहित ई चा कोड माहितीये का रे पी कटला ई चा कोड माहितीये पी कटला कोप मध्ये टेप मध्ये काय कॉमन आहे कोप मध्ये टेप मध्ये पी कॉमन आहे इथं पी आहे तर इथला पी आहे कटला या दोघांमध्ये सेम कुठला आहे आता एम एम कटला मग राहिला कशाचा रे पी चा पण कोड आला माझ्याकडे एम ए चा कोड आला मग काय एल ओके ए चा कोड काय आला एल लास्टचे चार अक्षर असले पाहिजे कोड मध्ये पी एल एच पी कुठला ऑप्शन आहे ऑप्शन डी इज द करेक्ट वन पी एल एच पी दॅट इज द टेक्निक कंपेरिजन अशा पद्धतीने करायचं ओके क्लियर चला याच्या पुढच्या पार्ट कडे जाऊया बायनरी कोडिंग हेडिंग टाका बायनरी कोडिंग एवढंच एक अवघड होत याच्या पुढे सोपं आहे सगळं एवढंच एक बायनरी कोडिंग सिंपलची गोष्ट सांगा मशीनला कुठली लँग्वेज कळते झिरो आणि वनची कुठली लँग्वेज कळते झिरो आणि वनची ह्युमन लँग्वेज कुठली असते आपण बोलताना कुठल्या सिस्टीम मध्ये बोलतो कुठल्या नंबर सिस्टीम मध्ये बोलतो डेसिमल आपण जी वापरतो नंबर सिस्टीम ती कुठली असती डेसिमल कम्प्युटरला कुठली करती कळते मशीन लँग्वेज झिरो बायनरी वाली मशीन लँग्वेज म्हणजे कुठली असती झिरो आणि वनची त्याला फक्त काय कळत रे ऑफ ऑन ऑफ ऑन ओके ऑफ म्हणजे झिरो ऑन म्हणजे वन एवढंच कळत ना कम्प्युटर वाले कोणी असं त्यांना माहित असत बायनरी डिजिट काय असतात ते ओके आता याच्यावर कोडिंग होते याच्यावर कोडिंग होते
पहिल्यांदा तर आपण शिकून घेऊया डेसिमल टू बायनरी कसं कन्वर्जन करायचं, कन्वर्जन टू डेसिमल बायनरी कसं कन्वर्जन करायचं. ओके, सिंपलची गोष्ट आहे, याच्यावर तुम्हाला कोडिंग येते. ओके, याच्यावर तुम्हाला कोडिंग येते. चला लक्ष द्या, बायनरी टू डेसिमल, फर्स्ट द्या बायनरी टू डेसिमल, नाही सॉरी डेसिमल टू बायनरी करा. लास्ट लाईट प्लीज, कुठली लास्ट लाईट पाहिजे तुला? याच्या मागची सर, शेवटचं गणित. ही स्लाइड टाकणार आहे पुन्हा सगळ्या, टेन्शन नसतं. ही स्लाइड टाकणार आहे सगळ्या, टेन्शन नसतं. ओके, पहिलं हेडिंग डेसिमल टू बायनरी. ओके, आता एक डेसिमल नंबर आहे तुमच्याकडे, त्याला तुम्हाला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. डेसिमल नंबरला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं, त्यासाठी सिंपलची गोष्ट असते. 1, 2, 4, 8, 16, 32, 64. ओके, अँड सो आता तुम्हाला नंबर सांगितलाय, समजा तुम्हाला नंबर सांगितला 14. ओके, 14 नंबर सांगितलाय तुम्हाला, 14 नंबरला तुम्हाला बायनरी डिजिट मध्ये काय करायचंय, कन्वर्ट करायचं, डेसिमल टू बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं. काय? डेसिमल टू बायनरी. ओके, डेसिमल टू बायनरी मध्ये कन्वर्ट करायचंय. त्यावेळेस काय करायचं असतं तुम्हाला? सिंपलची गोष्ट आहे, ऍडिशन करायचं. काय करायचं? ऍडिशन करायचं. 8 + 4 किती रे? 12. मग 8 ला 1, प्लस ला इथं 4 ला 1, 2 ला 1, प्लस 2, 12 + 2, 14. आता 1 ची गरज आहे का आपल्याला? नाही, 0. मग याचा 14 चा कोड काय? 8 + 4 + 2. ओके, इज इक्वल टू 14. ओके, मग 14 चा कोड काय? 1110. ओके, लिहून घ्या. ऍडिशन करायची डाव्याकडून उजवीकडे, डाव्याकडून उजवीकडे जे जे डिजिट लागतात त्याची. ओके, सेकंड नंबर घ्या 21. 21 ला कसं करणार रे? कोड सांगा मला 21 चा. चला आता 21 चा कोड सांगा. बघा 21 ला काय काय लागेल आपल्याला? 21 ला काय काय लागेल रे? 16 लागतील. ओके, 16. 8 लागेल का रे? नाही, 4101. ओके, 16 4 1. 16 + 4 20, 20 + 1 21. 16 + 4 20, 20 + 1 21. 21 चा कोड काय येईल मग? 10101. दॅट इज द कोड फॉर 21. तसंच पुढचं सांगा रे, 53 चा कोड काय येईल? चला बरं कोड सांगा डायरेक्ट, कारण सोपी गोष्ट आहे, बायनरी डिजिट कन्वर्जन सोपी गोष्ट आहे. 53 चा कोड काय येईल? 32 येईल, प्लस 16 येईल, 110101. ओके, 21 रिपीट. काय केलं रे बाळा? 16 कुठले कुठले लागतात? 16 + 4 + 1. ओके, किती झाले रे? 16 + 4 + 1 = 21. ओके, मग जिथं तुम्हाला जो नंबर लागतो त्याला 1 करायचा, जो नंबर नाही लागत त्याला काय करायचं? 0 करायचं. हे ऑन आहे, हे ऑफ आहे, हे ऑन आहे, हे ऑफ आहे, हे ऑन आहे. ओके, जो नंबर लागतो त्याला 1 करायचं, जो नंबर नाही लागत त्याला काय करायचं? 0 करायचं. ओके, सिंपल सो टेक्निक. 53 चा काय येईल रे? 32 लागतोय का? यस. प्लस 8 लागेल, 16 लागेल का रे? 32 + 16 किती झाले? 48. आता किती पाहिजेत पुढचे? 48 + 5 पाहिजे. 5 ला काय कराल मग? 4 + 1 = 1101. किती झाले रे? 32 + 16 + 4 + 1. जे जे डिजिट पाहिजेत त्याचेच नंबर इथे क्रिएट होतील. 1 1 0 1 0 1. ओके, हे झालं डेसिमल टू बायनरी. ओके, आता सेकंड कन्वर्जन आहे बायनरी टू डेसिमल, याच टाईप मध्ये.
ओके बायनरी टू डेसिमल याच्यापेक्षा सोपं. ओके चला लिहून घेतलं एवढं सगळ्यांनी. यस सर. बायनरी टू डेसिमल ओके सांगण्याचं मिनिंग काय आहे. कन्वर्जन या टाईपचा क्वेश्चन येतो आणि त्यावेळेस तुम्ही गोंधळता काय चालू आहे. ओके काय चालू आहे बायनरी टू डेसिमल. ओके बायनरी टू डेसिमल कन्वर्जन कसं करायचं सिम्पलची गोष्ट. तुम्हाला एक नंबर दिलेला आहे समजा तुमचा नंबर तुमच्याकडे तुमचा समोर तुमचा नंबर आहे 10110. ओके तुमचा हा क्वेश्चन आहे 10110 सेम नंबर काय करायचं 1 2 4 8 16 ओके 16 32 64 जेवढा मोठा नंबर असेल तेवढा नंबर या साइडनं तो नंबर लिहित जायचा 0 1 1 0 1. आता ज्या डिजिटला एक आहे ते डिजिट ऍड करायचे. सांगा 16 + 4 + 2 + 0 काहीच नाही 22 दॅट्स कॉल बायनरी टू डेसिमल. That's called binary to decimal. Second question. Answer sanga yacha. 1110. Easy, easy. Sangitla manun easy. Kaddas. Kay? 14. Very good. 1110. Kayel re 14. Okay. 8 + 4 + 2. Kiti yel? 14. कोणाला समजत नाही असं आहे का कोणी समजतंय सगळ्यांना. ओके नेक्स्ट नंबर सांगा रे 1010 1010 1010 1010. क्या है वेरी गुड. चलो 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 0 1 0 1 0 1. 32 + 8 + 2 42. वेरी गुड. ओके दॅट्स कॉल कन्वर्जन डेसिमल टू बायनरी बायनरी टू डेसिमल. सॉल्व द प्रॉब्लम. Note it down and solve. या टाइपचा प्रॉब्लेम मोस्ट ऑफ एक्झाम मध्ये सहसा नाही विचारत पण विचारला तर तुम्ही गडबड होते. काय स्टार 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 0000. दिसत नाही. मजा आ रहा है हा. आणखी तीन टाइप आहेत. तीन टाइप मध्ये जास्त याच्यापेक्षा जास्त मजा आहे. त्या क्रिएटचं डोकं एक्झाम्पलने डोकं खाल्लं का थोडस खायलाच पाहिजे. चला रे आन्सर सांगा क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 होय है. सिद्धांत गलत एजाज सही बेटा. सेकंड का भी बोल दे बेटा. चल सेकंड का बोल दे. अभी सिखाया हुआ कंसेप्ट है टेंशन मत लो उसी तरह से अप्लाई करो.
चला लक्ष द्या, नंबर काय रे, वन टू फोर एट सिक्सटीन थर्टी टू. ओके 32, सिंपल ची गोष्ट आहे. ओके 32 काय म्हणलंय, झिरो इज कोडेड ऍज अ डॉट अँड वन इज कोडेड ऍज अ स्टार. ओके पहिला नंबर कुठला आहे इथला, डबल स्टार. ओके वन इज कोडेड ऍज अ स्टार, म्हणजे इथं काय स्टारच्या ऐवजी वनच्या ऐवजी काय करायचं आपल्याला, स्टार लिहायचं. पहिला नंबर कुठला आहे रे मग सांगा, दोन स्टार आहेत म्हणजे काय, इथं वन वन आहे, स्टार इज अ वन. ओके स्टार इज अ वन आणि डॉट इज अ झिरो. सांगा रे पहिला पहिला नंबर कुठला आहे, थ्री. पहिला नंबर कुठला आहे, थ्री. दुसरा नंबर काय रे हा, स्टार स्टार स्टार. फोर प्लस टू प्लस वन सांगा, हा सेवन. सेवन प्लस सेवन इंटू थ्री 21. आता 21 कसं काढाल, 16 प्लस 4 प्लस 1 म्हणजे इथं स्टार डॉट स्टार डॉट स्टार आहे का आन्सर, 1010 मध्ये काय घ्यायचं, मग शिकून काय फायदा माझ्याकडे, कुठल्याही सिम्बल मध्ये येऊ शकतं. आता तुम्हाला तिथं सांगताना बायनरी डिजिट मध्ये जर नाही सांगितलं, तुम्हाला कन्वर्जन माहित नसते असते, हे सोपं सोडवणं शक्यच नाही. प्लीज रिपीट. ओके चला लक्ष द्या इकडे, सिंपलची गोष्ट आहे. आता तुमच्या वर्ड मध्ये सांगतो तुम्हाला, वन टू फोर एट सिक्सटीन थर्टी. वन इज कोडेड ऍज काय रे, झिरो इज कोडेड ऍज डॉट. वन इज कोडेड ऍज, ओके वन इज कोडेड ऍज स्टार. सोडून द्या सगळं, बाकीचं सोडून द्या. माझ्या दोन स्टार म्हणजे काय रे, वन आहे. इथं वन वन लिहा, इथं वन वन केलं तर हा नंबर कुठला येईल रे, बायनरी टू डेसिमल. बायनरी टू डेसिमल सांगा, आत्ताच सोडवलंय बायनरी टू डेसिमल, थ्री. ओके म्हणजे हा नंबर थ्री आहे. ओके बायनरी टू डेसिमल. आता दुसरा नंबर काय, ट्रिपल स्टार आहे म्हणजे किती आहे रे, वन वन वन. ओके काय नंबर येईल बायनरी टू डेसिमल, सेवन. ओके सेवन आपल्याला काय करायचंय, हे थ्री इंटू सेवन, इथं थ्री आहे इथं सेवन आहे, थ्री इंटू सेवन काढायचंय. किती येत रे, 21. 21 चा कोड काय असेल, 21 चा कोड काय असेल, 16. ओके प्लस फोर प्लस वन. ओके 16 प्लस फोर प्लस वन, मग स्टार इज इक्वल टू काय, वन. म्हणजे याच्या याचं काय येईल रे, इथं स्टार येईल इथं डॉट इन, इथं स्टार येईल इथं डॉट इन, इथं स्टार येईल, असा कुठला कोड आहे आपल्याकडं, राईट, येस ऑर नो, येस. बर मग याच्यातूनच 29 चा कोड काढणार आहे. 29 चा कोड कसा येईल, 16 प्लस 8 प्लस 24. ओके 16 प्लस 8 प्लस 4 प्लस 1. ओके म्हणजे इथं फक्त डॉट येईल बाकी सगळ्या ठिकाणी स्टार येईल. ओके इथे फक्त डॉट येईल बाकी सगळ्याच ठिकाणी स्टार येईल, म्हणजे स्टार 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 आपल्याला. ओके कुठला कोड आहे आपल्याकडे असा, डेसिमल टू बायनरी, बायनरी टू डेसिमल, हा छोटासा पार्ट होता. ओके कोडिंग डिकोडिंग मध्ये कधी कुठल्या एक्झाम मध्ये विचारलं तर तुम्हाला यावं म्हणून हा कन्सर्न होता. सहसा बँकिंगला विचारला जात नाही, एसएससीला रेल्वेला विचारला गेला तर गेला. ओके पण कुठलीच गोष्ट अशी राहू नये की तुम्हाला जी माहित नाही, त्यासाठी हा शिकवलेला पार्ट. नेक्स्ट प्रॉब्लेम ऑन युअर स्क्रीन. चला याला म्हणायचं मिक्स कोडिंग, लास्ट पार्ट ऑफ द कोडिंग, मिक्स कोडिंग.
मिक्स कोडिंग. लिहून घ्या एक्झाम्पल. चला एव्हरीवन लिहून घ्या. नोटीस डाउन नको एक्झाम्पल क्वेश्चन करा नोट डाऊन. खूप जणांनी या टाईपचे क्वेश्चन पाहिले असतील याच्या आधी. ओके, या टाईपचे क्वेश्चन पाहिले असेल. हे बेसिकली पार्ट आहे कंपॅरिझन कोडिंगचाच. ओके, पण याला बहु केला याचा. बँकिंगला या टाईपवर क्वेश्चन असतात, एसएससीला पण असतात. सगळ्या एक्झामला कोडिंग डिकोडिंगचं हे असतं. कशाला काहीतरी कोड केलेलं आहे, त्याच्यावर दोन क्वेश्चन, एक क्वेश्चन, चार क्वेश्चन विचारलेले असतात. जर क्वेश्चन हार्ड असतील, म्हणजे टाईप हार्ड असेल, तर त्याला चार क्वेश्चन असतील. आणि या यासारखं हे फर्स्ट टाइप आहे, फक्त याच्यामधलं सोपं आहे. एकच क्वेश्चन असतो असं ऍज इट इज कोडिंग केलेली असते. कंपॅरिझन कोडिंग टाईप ज्याला ओल्ड पॅटर्न म्हणतात बँकिंग मध्ये, याला ओल्ड पॅटर्न म्हणायचं. ओके, फिक्शनल कोडिंग याच दुसरं नाव आहे. या टाईपच्या कोडिंगचं नाव दुसरं नाव फिक्शनल कोडिंग आहे. ओल्ड पॅटर्न म्हणायचं आहे. ओके, याला काय म्हणायचं? ओल्ड पॅटर्न. न्यू पॅटर्न आता बँकिंग मध्ये वेगळा विचारला जातो. याच टाईप जर तुम्हाला डोकं आणि कॉमन सेन्स दोन्ही लावा लागतो, तुमची बुद्धी वापरावी लागते. क्लिअर लिहिलंय? सुषमा सबकी पसंद निर्मा. सबकी पसंद निर्मा. चला डन. यस, क्वेश्चन लिहून घ्या. कोड फॉर हेमा, कोड फॉर फुटबॉल. चा कोड पा टॉप. इफ सॉफ्ट ऑफ. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेता, लोकांना लिहू द्या की लिहू द्या लोकांना, काही प्रॉब्लेम नाही. पली शुभा सौरभ. अरे हो, अरे हो, हो हो हो. फर्स्ट आन्सर काय? फर्स्ट आन्सर सांग. चल सी चुकीच. हे ओके ओके ओके. सेकंड आन्सर, सेकंड आन्सर सांगा. फुटबॉल. ओके, अभी फटाफट आन्सर दे रहे हैं. अगले भी क्वेश्चन का फटाफट आन्सर देना बच्चा. अगले भी क्वेश्चन का देना. चला वापस येऊया क्वेश्चन वर. कसं करायचं कोडिंग? ओके, याचं डिकोडिंग कसं करायचं? प्रत्येकाला कुठला वर्ड आहे ते कसं शोधायचं? सिम्पलची टेक्निक. ओके, निंजा टेक्निक. त्याला काय म्हणायचं? मेंटॉर जिंदगी म्हणायचं. आता आपण सोबत पहिल्या ह्याच्यात आणि दुसऱ्या ह्याच्यात काय काय कॉमन आहे? पहिल्या लाईन मध्ये दुसऱ्या लाईन मध्ये प्लेइंग, प्लेइंग इज इज. ओके, आपल्याला याच्यातून काढता येतं का रे काही? नाही. ओके, इज इज प्लेइंग, प्लेइंग. ओके, मग प्लेइंगला इथं हे करा, इथं प्लेइंग होऊ शकतं. ओके, पहिल्या तिसऱ्या चौथ्या लाईन मध्ये काय येतं रे? दुसऱ्या तिसऱ्या लाईन मध्ये प्लेइंग आहे, प्लेइंग कॉमन आहे. ओके, इथं प्लेइंग कॉमन आहे. प्लेइंग, प्लेइंग, प्लेइंग तिन्ही लाईन मध्ये, तिन्ही लाईन मध्ये कॉमन असणारा शब्द कुठला आहे रे मग?
की के आय के आय के आय के आय के आय के आय प्लेइंग ला के आय सिंपल ची गोष्ट आहे. ओके इज पहिल्या आणि दुसऱ्या लाईन मध्ये इज कॉमन आहे. इज इज सांगा रे प्लेइंग सोडलं तर कुठला कुठला कॉमन आहे. मा यम ए यम ए ओके दोन वर्ड झाले. ओके प्लेइंग ला की आलं आणि याला मा आलं. आपल्याला कोणाचा कोड करायचा आहे रे एमाचा. ओके आता मग कशाचा काढला पाहिजे कार्ड. पहिल्या याच्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये कार्ड आहे का रे. हा नाहीये कार्ड नाहीये. मग आता मग हेमाचा कोड कसा काढणार. मग लास्ट लास्ट मध्ये कार्ड आहे की लास्ट मध्ये कार्ड आहे. ओके इथं कार्ड आहे याला आपण ट्रायंगल करू. ओके या कार्डला ट्रायंगल करा. ओके मग कार्ड फर्स्ट अँड लास्ट मध्ये काय कम्पेअर होईल रे. हा कुठला वर्ड सेम आहे. पीओपीओ कार्डला गेला. पीओपीओ कार्डला गेला ट्रायंगल ट्रायंगल आले. मग राहिलेला कोड कशाचा रे. राहिलेला कोड कशाचा केमा आला टॉप. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आलं. ओके पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आलं. कट करत जायचे कितल्या दिवसा आन्सर काय करायचे रिड्यूस करायचे. दुसरं काय करायचं रे. फुटबॉल कुठे रे. फुटबॉल कुठल्या याच्यात आहे. हा थर्ड वन. ओके ते आर फुटबॉल बाकीकडे कुठे दे आर आहे का रे. कुठल्याही वर्ड मध्ये दे आर आहे का. मग फुटबॉलचा कोड ईओपी पण असू शकतो एसओपी पण असू शकतो आणि एचओ पण असू शकतो. तिघापैकी कुठलाही असू शकतो. ओके त्याच्यामुळे या वर्ड मध्ये ईओपी पण असू शकतो एसओपी पण असू शकतो एचओ हे असू शकतं. ओके कुठलाही एक असू शकतो. याच्यापैकी तिन्हीपैकी कुठलाही एक असू शकतो. आता ऑप्शन जर क्रिटिकल करायचे एक्झामिनरला ऑप्शन काय करेल. एसओपी आणि एचओच्या ऐवजी दुसरे काहीतरी एमओ एम ए आणि के ओ पी टाकेल. आता काय ऑप्शन येईल. तिघापैकी एक आहे ना. मग ईओपी असू शकतो केओपी तर कन्फर्म नाहीये. ज्याला मुश्किल करायचंय ना जेव्हा जेव्हा गोष्टीला मुश्किल करायचं आहे तेव्हा असे ऑप्शन. बरोबर मग इथं कॅनॉट बी डिटरमाइनच्या ऐवजी एनी ऑल ऑफ अबव. ऑल ऑफ अबव पण टाकू शकतो. ऑल टाकू शकतो. तिघापैकी कुठलाही असू शकतो की तुम्ही कन्फर्म करू शकता. एनी ऑफ थ्री पण टाकू शकतो. ए ऑर बी ऑर सी पण टाकू शकतो. ओके लक्ष देताना क्वेश्चन कडे बघताना त्या टाइप मध्ये बघायचं. या टाइपच्या क्वेश्चन मध्ये थोडस सेक्युअर राहायचं अलर्ट राहायचं. ओके अलर्ट कावर राहायचं. जेव्हा क्वेश्चन सोपा आहे तेव्हा काय करतात आन्सर डिफिकल्ट करून ठेवतात. तिथं तुम्हाला कन्फ्युज झालंच पाहिजे. कन्फ्युज नाही व्हायचं मार्क नाही घालायचं. तुम्हाला सगळ्या गोष्टी येत आहेत प्रॉपरली. तुम्ही सगळ्या गोष्टी शिकताय. ओके चला नेक्स्ट टाइप याच्यामधली देऊन द्या. अंकित इज बेटर बॉय इज रिटन एज जेवढं पाहिजे तेवढेचे स्कोर काढायचे त्यातले. बाकीचे स्कोर काढून काही फायदाच नाही. प्रिव्हियस स्लाइड बेच देणे वाला बेटा टेन्शन नसतं. पूरा स्लाइड आपके इस पे आ जाएगा. आपने लिख के दिया आंसर्स. चला लिखूं क्या पूरा आंसर है. डन सर. डन माइक पे बोला जा रहा है. क्वेश्चन लिखूं क्या अच्छा बच्चे. चार क्वेश्चन है. हा बँकिंग चा न्यू पॅटर्न. एकाच याच्यावर चार क्वेश्चन असतात. चार ते पाच क्वेश्चन तुम्हाला भेटतील एमपीएससी मध्ये. एमपीएससी बाकीच्या एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यावर एकच क्वेश्चन भेटतो आणि त्यावेळेस ते कम्पेअर करणं अवघड असतं. त्यामुळे थोडस मुश्किल जातं. बँकिंगचा न्यू पॅटर्न याला म्हणायचं. ओके चार ते पाच क्वेश्चन हे प्रीला विचारलं जातं. कुठल्याही क्लरिकलच्या प्रीला हे विचारलं जाईल. तुम्हाला रिझनिंग मध्ये 10 मार्काला हा टाइपचा क्वेश्चन असतो. आता 10 मार्काला हा टाइपचा क्वेश्चन पाच कोड काढायचे. पाच ते आठ कोड काढायचे तुम्हाला.
प्रत्येकाचा कोड काढत बसण्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल तर हे दोन क्वेश्चन झाले झाले दोन हा येऊन घ्या आन्सर देण्याची गडबड करू नका मला वाटते तुम्ही सगळे हुशार आहात झालं एवढं लिहून झालं तीन आणि चार क्वेश्चन नंतरचे क्वेश्चन लिहून घ्या नेक्स्ट क्वेश्चन लिख के लो मुझे पता है बहुत हुशार है सब लोग आई नो इट चलो आंसर लिख के लो बच्चों लोग चला लिहून घ्या पटपट पटपट एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच चार क्वेश्चन मध्ये किती कोड काढायचे तरी सगळे मिळून नऊ कोड काढायचे चार क्वेश्चन मध्ये नऊ कोड काढायचे ओके चारील चार क्वेश्चन मध्ये सगळे मिळून नऊ कोड काढायचे नऊ कोड काढायच्या वेळेस नऊ वेळेस ते आपण ते करत बसणार आहेत का सगळ्या भाकडी नऊ वेळेस सगळ्या भाकडी करत बसणार आहेत का त्यासाठी एक निंजा टेक्निक आहे ओके माझं इन्व्हेन्शन नाहीये पण ते वापरतात ओके झालं सगळ्यांचं लिहून ओके या टाईपचा क्वेश्चन जेव्हा आपल्याकडे या टाईप मध्ये कम्पॅरिझन कोडिंग मध्ये मिक्स कोडिंग मध्ये कम्पॅरिझन कोडिंग असते फिक्शनल कोडिंग असते तेव्हा आपल्याला अशा टाईपचे पाच क्वेश्चन आहेत समजा ओके पाच क्वेश्चन आहेत आपल्याला कमीत कमी 10 ते 12 कोड काढावे लागतात म्हणजे नियर अबाउट सगळ्याच गोष्टीचा कोड काढावा लागतो जेवढे दिलेत तेवढ्याचा ओके मग त्यावेळेस काय करायचं सगळ्याचा कोड एकाच याच्या दणक्यात काढून घ्यायचा सगळ्याचा कोड एकाच दणक्यात काढून घ्यायचा प्रत्येक वर्डचा कोड आपल्याला माहित असला पाहिजे नंतर पाच क्वेश्चन सोडवायला किती वेळ लागेल जास्तीत जास्त 5 सेकंद ओके आणि ते कोड काढण्याची प्रॅक्टिस कशी करायची ते सांगतो आधी सांगा रे पहिली लाईन काय माईक ऑफ करा रे फोन चालू ठेवलाय पहिला कोड काय पहिला लाईन काय अंकित इज बेटर बॉय ओके माझ्या सोबत लिहा दिसत नाहीये स्लाइड ऑनलाइन वाले दिसत नाहीये स्लाइड दिसतीये यस सर नो सांगा यस सर ज्यांना दिसत नाही त्यांनी स्वतः रिफ्रेश करा ओके अंकित इज बेटर बॉय फर्स्ट लाइन सेकंड लाइन काय रे बॉय बॉय इज बॉय एव्हरी पुअर आहे ना बॉय एव्हरी पुअर आता अंकित आणि याच्यामध्ये कॉमन शब्द कुठला आहे बॉय ओके बॉयला बॉय द्यायचा अनकॉमन शब्द पुढे लिहून टाकायचे एव्हरी आणि पुअर एव्हरी आणि पुअर ओके आता फर्स्ट लाईन झाली ही सेकंड लाईन झाली आता थर्ड लाईन मध्ये थर्ड लाईन काय रे पुअर इज बेटर पुअर आहे का रे वर्ड आहे पुअर कितं इत आहे ऍज इट इज घ्यायचं इज आहे का रे इज पण आहे पहिल्या वर्ड मध्ये ओके बेटर पण आहे या वर्ड मध्ये
राईट. माझ्यासोबत लिहा चार नंबर, फोर नंबर. बघा फोर नंबरची लांब काय, बी बेटर एव्हरी, बी बेटर एव्हरी. ओके बी बेटर, क्लिअर आहे. बी आहे का आपल्याकडे, बेटर आहे, बेटर ऍज इट इज खाली यायचं. बी आहे का रे, नाही एव्हरी आहे. ओके ऍज इट इज खाली होऊ द्या. विष्णू मी तुला रिमूव्ह करेल बर का, माईक ऑफ कर. विदाउट रिझन माईक जर ऑन केला कोणी तुम्ही त्याला रिमूव्ह करेल डायरेक्ट. ओके आता याच्यामध्ये लास्ट याच्यामध्ये काय रे एक्स्ट्रा काय, बी आहे का कुठे, बी नाहीये, मग बी ऍज इट इज लिहून घ्या. ओके आता या कोडिंग वर पहिला कोड काय रे, पा ले टा आणि काय टी. ओके दुसरा कोड काय सांगा रे, ने ने आहे का इथे, कुठेच नाहीये. ने ही आहे का, ही आहे. ओके त्यानंतर की, ने ही की. ओके तिसरा कोड लिहून घ्या, सांगा तिसरा कोड काय, पा आहे तिसऱ्याला, नी आहे, नी आहे, नी इथं आहे आणि की तिसरा कुठला आहे, आणखी कुठला आहे, ले आहे ना, लेच्या खाली ले लिहून घ्या. पहिल्यांदा समजायला थोडस अवघड जाईल, त्यानंतर याची मजा कळेल तुम्हाला काय ते. चार ओके चौथी लाईन सांगा रे कोडची, पा ती चौथी लाईन काय, की झी पा, की आहे का रे आपल्याकडे, आहे. झी आहे का रे, झी नाहीये. पा आहे का रे, पा आहे. ओके आता कम्पेअर कसं करायचं, सिंपलची गोष्ट द्यायची. कम्पेअर कसं करायचं, पहिल्या याच्यामध्ये याच्यामध्ये कम्पेअर करायचं. पाचा कोड बेटरचा कोड, पा कशाला रे, पहिल्यामध्ये तिसऱ्यामध्ये चौथ्यामध्ये. आता इथं असं पहिल्या कोड मध्ये याच्यामध्ये वर्ड्स मध्ये असा कुठला वर्ड्स आहे जो पहिल्यामध्ये तिसऱ्यामध्ये चौथ्यामध्ये, बेटर. मग बेटरचा कोड काय, पाय. असं तुम्हाला सगळ्याचे कोड काढता येतील. जस्ट लाईक पहिल्यामध्ये तिसऱ्यामध्ये कॉमन कुठले कुठले आहेत रे, पहिल्यामध्ये तिसऱ्यामध्ये वर्ड कुठले कुठले कॉमन आहेत, इज आहे. ओके मग इजचा कोड काय, ली. इथं पहिला तिसरा कुठला आहे, ली आहे. ओके पहिल्या लाईन मध्ये अनकॉमन गोष्टी कुठली आहे, जे कुठंच नाहीये. अंकितला कुठला कोड आहे का रे, चारी लाईन मध्ये. टीला कुठला कोड आहे का, नाही. मग टी ए अंकितचा कोड आहे. ओके बॉयला कुठला कोड आहे, बॉय पहिल्या आणि दुसऱ्या लाईन मध्ये. मग राहिलेला कोड कशाचा आहे, बॉयचा आहे, याचा आहे. ओके आता एव्हरीचा कोड काय येईल रे, पहिल्या आणि चौथ्या मध्ये, पहिल्या आणि चौथ्या मध्ये कोड कुठला कॉमन आहे, की. बरोबर आहे, पहिल्या आणि चौथ्या मध्ये की कॉमन आहे. ओके पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये काय कॉमन आहे, पुअर. दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये काय कॉमन आहे, की. मग ही कोड याचा येईल. राहिलेला कोड कशाचा आहे, बीचा कोड, सेवी. माझ्याकडे वर्ड मधले चारी याच्यामध्ये सगळ्याचे कोड आहेत, सांगा कशाचा कोड पाहिजे. कळालं नाही कळालं, ऑनलाईन मध्ये कोणाला कोणाला कळालं नाही. सोडा लक्ष द्या, रिपीट. यस तेच करतोय. नऊ कोड काढायचे, प्रत्येकाचा कोड आपल्याला माहित असणं गरजेचं. की निंजा टेक्निक काय, पहिली लाईन सांगा अंकित, ब्लँक स्लाइड, माइक ऑफ करा. अंकित इज बेटर वाय. ओके क्लियर आहे इतकं, इतकं कोणाला डाऊट आहे. सेकंड लाईन सांगा मला आता,
बॉय एव्हरी पुअर. आता पहिल्या लाईन मध्ये दुसऱ्या लाईन मध्ये कुठली गोष्ट कॉमन आहे? बॉय. तेवढी बॉयला बॉय खाली लिहून घ्यायची, तकलीफ नाही घ्यायचं. ज्या अनकॉमन गोष्टी आहेत त्या त्याच्या पुढे लिहायच्या. एव्हरी अँड सर. यस. ब्लँक स्लाइड वर सांगा ना. ब्लँक स्लाइड नाही आहे माझ्याकडे सध्या. याच्यावर दिसत नाहीये का? याच्यावर दिसत नाही का बाळा? हॅलो. दिसतोय सर. मला सांगा दिसत नाही याच्यावर? दिसतोय सर. दिसतोय की? दिसतोय. एव्हरी पुअर. आता कन्सेप्ट बघा. जे गोष्टी कॉमन आहेत पहिल्या दुसऱ्या लाईन मध्ये ऍज इट इज लिहिल्या, अनकॉमन गोष्टी मी पुढे लिहिल्या. एवढं कळतंय? ओके. आता तिसरी लाईन सांगा काय. पुअर इज बेटर. ओके. इज आहे का रे आपल्याकडे? इज आहे. पहिल्या मध्ये कॉमन इज आहे, ते येऊन घ्या. पुअर आहे का रे? आहे. पुअर आहे कॉमन. बेटर आहे का आपल्याकडे? कुठेच नाहीये बेटर. बेटर पण आहे, सॉरी, बेटर पण आहे. बेटर पण आहे. लिहायची गरज पडली आहे का मला? इथं लिहिलंय ना मी पुअर इज. पुअर इज बेटर. आला का नाही? ओके. दिसत आहे. चार नंबरची लाईन सांगा. बी बेटर एव्हरी. आता माझ्याकडे बी आहे का रे इथं? कुठंच बी नाहीये, म्हणून मी बी काय घेईन? इथं लिहून घेईन. ओके. बेटर आहे का रे? आहे. बेटर ला मी काय करेल? कॅरी फॉरवर्ड करेल, इथं लिहिले. एव्हरी आहे का रे? एव्हरी आहे, इथं लिहिले. पहिल्या आणि चौथ्या मध्ये एव्हरी आहे कॉमन झाला. ओके. एवढं झालं. याच पद्धतीने काय करायचं? कोड लिहून घ्यायचं. ओके. कोड लिहून घ्यायचं. कोड मध्ये सांगा. पहिला कोड काय रे? पा ले टा. तो एक टा आहे. टी ओ एक टी ए. ओ एक ए रे. ए ना टा. टो काही नाही, एकच कोड आहे टा. ओ दिसत आहे. ओ आहे का? ओ तर ओ. मला काय फरक पडत? ओके. ही बर. ओ झालं. ही मानली हार, टेन्शन नको घेऊ. सेकंड सांगा रे कोड काय. ने. ने आहे का आपल्याकडे पहिल्या कोड मध्ये? नाहीये. अनकॉमन गोष्ट पुढे. ही आहे का? आहे. ही ला ही कॉमन खाली. की आहे का? नाहीये. अनकॉमन गोष्ट पुढे. ओके. अनकॉमन गोष्टी ऍज इट इज मांडत जायच्या. थर्ड कोड सांगा मला कुठला आहे. पा. पा बरोबर आहे. पा आलं खाली. पा आहे माझ्याकडे. पाला पा लिहिलं. ओके. नंतर कुठला आहे? ने. ने का ही आहे? ने आलं खाली. ऍज इट इज लिहिलं. ही आहे का? ही आहे की याच्या आहे की हे काय? यली. यली 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 आहे. आहे कॉमन. चौथा कोड. ओके. चौथा कोड सांगा रे. की. की आहे का माझ्याकडे? आहे. नंतर झी. झी कुठंच नाहीये. तर मग झी पुढे लिहावं लागेल. अनकॉमन गोष्टी पुढे लिहून टाकायची, टेन्शन नाही घ्यायचं. नंतर पा. ओके. आता पहिल्या याच्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये कंपॅरिझन करायचं. पहिल्या याच्यामध्ये कोड मध्ये बघा. पहिला तिसरा आणि चौथा. ओके. पहिल्या तिसऱ्यात आणि चौथ्यात एक वर्ड कॉमन आहे. तसंच या वर्ड्स मध्ये पण पहिला तिसरा आणि चौथा कुठला वर्ड कॉमन आहे रे? बेटर. मग पा कशाचा कोड आहे? बेटरचा कोड आहे. ओके. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये एक वर्ड कॉमन आहे. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये एक वर्ड कॉमन आहे. कुठला आहे रे? पहिला आणि तिसऱ्या लाईन मध्ये एक कोड कॉमन आहे. पहिल्या आणि तिसऱ्या लाईन मध्ये एक कोड कॉमन आहे. कुठला आहे रे? इज. मग ली कोड कशाचा आहे? इजचा आहे. ओके. पहिल्यामध्ये बाकीच्या कुठल्याच मध्ये एकही कोड कॉमन नाही. मग इथं कुठला कोड आहे रे? असे अंकित. याच्या खाली काही दिसतंय का आपल्याला?
काहीच नाही दिसत. मग टीओ कोड कशाचा आहे? अंकितचा. ओके अंकितचा. आता बॉय पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये एक कोड कॉमन आहे. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये एक कोड कॉमन आहे, एक वर्ड कॉमन आहे बॉय. ओके आणि पहिल्या दुसऱ्या कोड मध्ये एक कोड कॉमन आहे, कुठला? एच आहे. ओके एच आहे. आता मला सांगा पहिल्या आणि चौथ्यामध्ये, दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये एक कोड कॉमन आहे. ओके एव्हरी वर्ड कॉमन आहे, एव्हरी पहिल्या आणि चौथ्यामध्ये, दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये एव्हरी वर्ड कॉमन आहे दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये. इथंच दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये कुठला कोड कॉमन आहे, कुठला वर्ड कॉमन आहे? की. व्हेरी गुड. ओके की. ओके दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये एक वर्ड कॉमन आहे, कुठला? पुअर. ओके दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईन मध्ये एक वर्ड कॉमन आहे पुअर. दुसऱ्या आणि तिसऱ्या कोड मध्ये एक वर्ड कॉमन आहे, कुठला? नी. व्हेरी गुड. ओके आता कुठल्या त्याच्यात काहीच कॉमन नसणार आहे, कुठला आहे? झेड ई पी. ओके झेड ई पी. मग बी चा कोड काय रे? झेड ई. आता चार क्वेश्चन मध्ये पहिला क्वेश्चन कुठला आहे? अंकितचा कोड काय? ओके अंकितचा कोड काय? टीओ. टीओ टी ए काय असेल ते असेल तुमचं. ओके टीओ टी ए. अंकितचा कोड निघाला माझा. ओके नंतरचा कोड, नंतरचा वर्ड काय, नंतरचा क्वेश्चन काय? एव्हरी बॉय पुअर. ओके एव्हरीचा कोड काय रे? की. ओके बॉयचा कोड काय? ही. आणि पुअरचा कोड काय? नी. नी ही काय म्हणायचं तुम्हाला? नी असेल तर नी ही असेल नी. आता हा कोड असणारा ऑप्शन कुठला आहे? एक. नी ही के फक्त मागे पुढे दिले त्याला. बरोबर हे तीन कोड पाहिजे त्याच्यामध्ये. आता तिसरा क्वेश्चन काय रे? जी पा ही. जी चा कोड काय? पी. ओके पाचा कोड काय? बेटर. ओके बेटर. आणि हिचा कोड काय रे? ही बेटर बॉय. ओके किती मिनिटात निघालं, किती सेकंदात निघालं? हे का बरं करायचं, जेव्हा तुम्हाला पाच क्वेश्चन असतात तेव्हा तुम्हाला काढावे लागतात कमीत कमी 10 कोड. प्रत्येक वेळेस एका एका कोड साठी प्रत्येक लाईन चेक करणं पॉसिबल आहे का? 10 मार्काचा क्वेश्चन आहे, दोन दोन मार्काला एक क्वेश्चन, 10 मार्काचा क्वेश्चन, एक एक लाईन चेक करणं शक्य आहे का? एकदाच कोड काढून घेतले नंतर फटाफट 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 आन्सर करत घ्या. ओके आता राहिला क्वेश्चन चौथ्याचा. चौथ्यामध्ये कोड काय रे? गुड बॉय. बॉयचा कोड काय रे? ई. ओके गुडचा कोड आहे का आपल्याकडे? हा आता झाली का नाही प्रॉब्लेम? आता झाली का नाही प्रॉब्लेम? हा मग आता गुडचा कोड काय आहे? व्हेरी गुड एक्सपेक्टेड. ओके पाचा कोड नाहीये ना, पा कशाचा कोड आहे रे? काय बांकीचा काय? बेटरचा कोड आहे पा. हिचा कोड काय? एव्हरी. टाचा कोड काय? अंकित. मग जो वर्ड पूर्ण लेटर्स मध्ये नाहीये, क्वेश्चन मध्ये नाहीये, तो वर्ड म्हणजे गुड. ओके मग गुड कोड यस इज आहे. हिचा तर कोड, बॉयचा तर कोड सगळीकडे सेम आहे. ओके हे तीन कोड होऊ शकतात का रे? नाही होऊ शकतात. एकच ऑप्शन राहिला, कुठला? यस ई. That is the code for good boy. इथं डोकं लावायचं काम होतं फक्त, थोडस डोकं लावलं की येऊन गेलं. ओके क्लिअर आहे? नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन ऑफ टुडेज लेक्चर. चला येऊन घ्या सगळ्यांनी. आन्सर इज सी, आय नो इट. येऊन घ्या सगळ्यांनी. सगळ्यांना सगळ्या स्लाइड भेटतील, टेन्शन नका घेऊ. पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घ्या. पाच क्वेश्चन आहे त्याच्यावर, चार क्वेश्चन आहेत. कोडिंग डिकोडिंग सगळं, या व्यतिरिक्त कोडिंग डिकोडिंग मध्ये एकही टाईप नाहीये. या व्यतिरिक्त कोडिंग डिकोडिंग मध्ये एकही टाईप नाहीये. आज तुमच्याकडं कोडिंग डिकोडिंगचे कुठलाही पेपर घ्या, त्याच्यामध्ये क्वेश्चन सापडा आणि मला पाठवायच्या पद्धतीने दुसरा टाईप असेल तर तो पण मी तुम्हाला शिकवून देईल, माझा पण नॉलेज वाढेल. मी असं म्हणत नाहीये की नसेल, असेल तर पाठवा.
मागच्या वेळेस हे पार्ट आपण थोडस वेगळा घेतला होता, याचे चार एक्झाम्पल घेतले होते, आज एकच एक्झाम्पल आहे. याच्यावर प्रॅक्टिस सेशन मध्ये आणखी एक्झाम्पल होतील, पण एकाच लेक्चर मध्ये सगळं इन्क्लूड करायचं होतं मला, जेणेकरून कुठलाच प्रॉब्लेम नाही. याच्याचे पाच एक्झाम्पल मागच्या वेळेस घेतले होते आपण ऍडव्हान्सला, ते तुम्हाला आणखी पुढीलच पाच ते दहा एक्झाम्पल वेगळे होतील याच्यावरचे. हे न्यू टाईप, याला काय म्हणायचं, बँकिंगचा न्यू टाईप, या टाईपचे क्वेश्चन विचारायला लागले जातात बँकिंग मध्ये. ओके, जे पहिले दोन होते ते प्रीचे, आता एमएसचा. ओके, एमएसचा काही कळतं का रे? काही लागतं का लू? लॉजिक लागतंय का काही? लावा लॉजिक पण, लावा लॉजिक पण, लावा क्वेश्चन लिहून घ्या याच्यावरचे. कोड फॉर पीपल, कोड फॉर धाया, कोड फॉर ऍट द रेट आर फोर अँड कोड फॉर हॅश. लक्ष द्या. चला लास्ट टाइम लक्ष द्या. क्वेश्चन बघा रे नीट. क्वेश्चन नीट बघा, काय दिसतंय सांगा, काय लॉजिक दिसतंय सगळ्याच्या मध्ये, कॉमन काय कोड मध्ये, सगळ्या कोड मध्ये कॉमन काय? एक सिंबल आहे, अल्फाबेट आणि नंबर. सिंबल, अल्फाबेट आणि नंबर शोधायचं काय, बघायचं. कॉमन गोष्टी बघण्याची पण एक पद्धत आहे. ओके, कॉमन गोष्टी पद्धत बघताना काय करायचं की या गोष्टी पहिल्यांदा पाहायचं, सिंबल, अल्फाबेट आणि नंबर. ओके, सिंबल, अल्फाबेट, नंबर, सिंबल, अल्फाबेट, नंबर. ओके, सगळीकडे कॉमन आहे. आता पहिल्या आणि दुसऱ्या लाईन मध्ये कोड मध्ये काय काय कॉमन दिसतंय रे? अल्फा, ऍट द रेट, ऍट द रेट कॉमन दिसतंय, ऍट द रेट, ऍट द रेट कॉमन दिसतंय. ओके ओके, ऍट द रेट, ऍट द रेट कॉमन दिसतंय आणि नंबर दिसतायत कॉमन काही? नंबर दिसतायत का कॉमन? इथं सहा दिसतोय, इथं सहा दिसतोय. ओके, मग नंबर सोबत इथं पण सहा दिसतोय, दोन ठिकाणी सहा दिसतोय, दोन ठिकाणी सहा दिसतोय. मग सहा सोबत आपल्या इथं काहीतरी हे करता येईल का रे? सिक्स सोबत दोन वर्ड असे ज्याचे नंबर ऑफ लेटर किती आहे? सिक्स आहेत. नीटली याचे नंबर ऑफ लेटर सिक्स आहेत, याचा पण नंबर ऑफ लेटर सिक्स आहे. म्हणजे या दोन पैकी, या कोड पैकी, या दोन कोड पैकी एक कोड याचा, एक कोड याचा आहे. नीटलीचा एक कोड आहे आणि पर्लेटचा एक कोड आहे, कोड आहे. म्हणजे मी असं करू शकतो का रे? म्हणजे फाईव्हचा कोड, फाईव्ह वाला कोड पेपरचा आहे, फाईव्ह वाला कोड पेपरचा आहे, थीन वाला कोड फोरचा आहे. ओके, मग फाईव्ह आणि फोर वरून थीन, थीन इज इक्वल टू ओके परसेंटेज एन फोर आणि पेपर इज इक्वल टू काय येईल रे? परसेंटेज आर फाईव्ह. ओके, काय याच कॉमन दिसत रे मला? प्रत्येक वर्डचा लास्ट लेटर. यस, व्हेरी गुड. लास्ट लेटर मिडल, इथं लास्ट लेटर एन आहे, इथं एन आलाय, इथं आर आहे, इथं आर आलाय. मग आता या दोन गोष्टीवरून मग सगळ्याचे कोड काढता येते. ओके, सगळ्याचे कोड काढता येते. आता सांगा रे, नीटलीचा कोड, कोड काय असेल ज्याच्यामध्ये वाय आहे, ज्याच्यामध्ये वाय आहे. ओके, फोल्डरचा कोड काय असेल ज्याच्यामध्ये डी आहे. ओके, म्हणजे हा कशात झाला? फोल्डरचा झाला. हा कशात झाला? नीटलीचा झाला. पण विचारताना काय विचारलेलं रे? विचारताना काय विचारलेलं? एक क्वेश्चन मध्ये हॅश विचारलेलं आहे, म्हणजे सिम्बलचं लॉजिक काढायचं. पहिलं लॉजिक काय काढलं आपण? नंबरचं लॉजिक काय काढलं? ओके, जो नंबर आहे, नंबर आहे तो नंबर्स ऑफ लेटर्स आहे, नंबर्स ऑफ अल्फाबेट प्रेझेंट इन अ लेटर. याच्यात जो कोड मध्ये जो नंबर आहे याचं लॉजिक काय काढलं तुम्ही आता? फोल्डेडला सहा, नीटलीला सहा, पेपरला पाच, थीनला चार, म्हणजे काय आहेत रे? प्रेझेंटेड नंबरचं लॉजिक काय? प्रेझेंटेड अल्फाबेट इन अ वर्ड.
किती अल्फाबेट आहेत, अल्फाबेट इन अ वर्ड. ओके, अल्फाबेट नंबर ऑफ लेटर्स म्हणता येईल त्याला. ओके, नंबर ऑफ लेटर्स म्हणता येईल. सिंपलचं नाव काय केलंय गौरीनं सांगितलंय, नंबर ऑफ लेटर्स. ओके, नंबर ऑफ लेटर्स, नंबर ऑफ लेटर्स. ओके, नंबर साठी. बर, दुसरं काय रे, हे काय अल्फाबेट आहे. अल्फाबेटचं लॉजिक काय, अल्फाबेटचं लॉजिक काय रे, लास्ट लेटर ऑफ द वर्ड. ओके, लास्ट लेटर ऑफ द वर्ड. देन त्यानंतर लास्ट लेटर ऑफ द वर्ड आलं. आणि आता सिम्बॉलचं लॉजिक काय, कोण सांगतंय सिम्बॉलचं लॉजिक, सिम्बॉलचं लॉजिक काय असू शकतं? यस, एनी वन? काय कॉमन, आता सिम्बॉल कुठं कुठं कॉमन दिसतात बघा बरं. इथं ऍट द रेट दिसू शकतंय, इतर ऍट द रेट दिसतंय. हा सिक्स वाला आहे, म्हणजे कशाचा कोड आहे, फोल्डेडचा. फोल्डेड मध्ये यम, यम कुठला रे, इथं कॉम. ओके, फोल्डेड मध्ये आणि कॉम मध्ये काय कॉमन आहे, हा यफ कॉमन आहे, म्हणजे फर्स्ट लेटरचा कोड सिम्बॉलिक आहे. इथं यफ कॉमन आहे, इथं यफ कॉमन आहे, लेटर आहे, फर्स्ट लेटर आहे, सिम्बॉल म्हणजे फर्स्ट लेटर ऑफ वर्ड. कळालं, हा 10 मार्कला मेन्सला, कितीला 10 मार्कला मेन्सला. आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क, एसबीआय पीओ, एसबीआय क्लर्क, मेन्स साठी 10 मार्कला या टाइप. क्लियर? ओके, सांगा रे कोड, पीपलचा कोड काय येईल, पीपलचा कोड काय येईल पटकन सांगा. परसेंटेज E6, परसेंटेज E6, व्हेरी गुड. धायाचा कोड काय येईल, स्टार A5, स्टार A5, व्हेरी गुड. याच काय येईल लेटर वर्ड काय येईल, ऍट द रेट R4, FOUR. हॅशचा कोड काय येईल सांगा, कुठं कुठं हॅश आहे बघा, हॅश कॉमन काढा, कॉमन हॅश काढा. व्हेरी गुड, हॅश कुठं कुठे बघा, कोड मध्ये हॅश कुठे कुठे बघा, यू. व्हेरी गुड. ओके, क्लिअर? ओके, याची प्रॅक्टिस सेशन पण होतील रेग्युलर क्लासमध्ये.